हा बोलायचं म्हणून तू असंच मला फोन केला आणि मी तुला कॉल बॅक करते म्हणून केला. पण नाही ना त्याला टाकलाय मी टेक्स्ट टाकलाय डिस्कॉर्ड वरती बघूया काय. तू हॅशटॅग वरला जॉईन झालेला रे ऋषी डॉक्टर डॉक्टर मी करतोय आयुष्य. अच्छा अच्छा हॅशटॅग वन ना रे आयुष खूप कमी जागा आहे. आयुष तुझं वायफाय आलं का? काय कारण कुठले तुझं BSNL आहे? हो टाटाचं घे की बाबा टाटाचे आहेत का प्लॅन तुझ्या इथे? मी बघ ना मग मी वायफाय थ्रू आहे तरी माझी क्वालिटी बघ ना युट्यूब चांगलं दिसते की काय तुझं ऋषीच आहे ना? हा ऋषी द लेजंड. काय ऋषी द लेजंड? काय झालं नीट दिसते पण ईशांत पण गेलीस बाहेरच गेली कोण नाही बनवलं दोन करतो सॅम करेल सॅमसंग कोण टू पीपल वॉचिंग आहे मी आणि लिहून माहित नाही आता मला नाही दिसत तिकडे मला साईडला जाऊन बघितलं पाहिजे कस तो रूम बनव कोड घ्या बनवली रे थांब एक मिनिट आय हो लॅग झालं काय कोड 691730 एकच मिनिट हा मी आलो सँडेला फोन करून बघ रे येतोय तो मेसेज कर. हा 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 फोन नंबर हम त्याला टेक्स्ट टाकतो. तुला गेम समजला का रे हिंदी कोणी समजला की थोडा कळाला परत एकदा तरी सांग आयुष त्याला चालू नंतर सांगू की आपण. हो सँडी वेअर द सँडी छपरी खोकला वाढला वा त्याच्या नंबर वरती इनकमिंग कॉल्स बंद आहेत ब्लॉक्ड आहेत व्हॉट्सअप करून रिचार्ज नाही केलेला त्यानं व्हॉट्सअप काय प्रो लोक आहेत बाबा. मला दुसरी स्क्रीन घ्यायची रे फिल्म साठी घ्या की सर
आहे माझ्याकडे पण ती विजय केबल वाली अरे माझ्या फ्रेंडला नाही भेटलो मी आयुष फ्रेंड भेट फिशी फिशी करून जाते ती नाही होत मी तो सँडी फोन तो काहीतरी काम आहे म्हणून निघून गेला होता ना काय ठीक आहे चालत तिघत सध्या चालत कुठला ग्राफ्टन लावतो ग्राफ्टन मजा वगैरे थोडीशी मजा रेडी रेडी दिलं का रे पोरांनो टाकी आयुष दे ना आपलं नवीन चॅनल त्यामुळे जरा लोकांना ओढा लागला की फोन जायचं मी आलो आतमध्ये मी होतोय लोड 90% वरती माझा तो व्हायला पाहिजे माझा सारखा जायचं तरी रडत बसायचं बहुतेक तरी होईल तुझा तुला दुपारी झालं म्हटलं असत दुपारी झालेलं काल संध्याकाळी खेळलो बोबो व्हायला पाहिजे तू नाही झाला ना आता तर मग एअरप्लेन मोड ऑन करून परत एकदा ऑफ कर 720 बास पुढे झाली चिक्कर झाली त्यातनं पण बघ ना कसं चालते लॅग नाही तुमच्या आधी मी आलो हवे ते आला 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 तोच तो लिरोनच आला 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 तो नाही हो तो लोड होतोय अजून म्हणून तो आता आला बघ 10 रुपयाच्या आधीतलं परत एकदा समजतो इकडे हे टायमर आहे आपला 5 मिनिट सांगशील 5 मिनिटाच्या आत ते भूत काही करत नाही आपण घराच्या आत गेलो ना किंवा 5 मिनिटाचा टायमर चालू होतो हा मग 5 मिनिटाच्या आपल्याला काय काय सर्व शोधायचं हा 5 मिनिटात त्याची रूम शोधायची ते एका रूम मध्ये स्पॉन होत आणि त्या रूम मध्ये त्याचे एव्हिडन्स असत आणि मागचा हा बोर्ड बघ व्हाईट बोर्ड मागे येतो हे ऑब्जेक्ट आहेत आपल्याला पहिलं ऑब्जेक्टिव्ह दर वेळेला सेमच असतं डिस्कवर व्हॉट टाईप ऑफ गोष्ट वेअर डिलिंग ते म्हणजे आपल्याला काय बघायचं बाकीचे मग एक्स्ट्रा मिशन असतात जे आपल्याला एक्स्ट्रा मनी साठी कम्प्लीट करायचे असतात गेट अ घोस्ट ब्लॉउटर कॅन्डल म्हणजे आता आपण घोस्टची रूम शोधली ना त्याच्यात कॅन्डल पेटवून ठेवायचे मग ते उजवतं कॅन्डल मग मोशन सेन्सर वाले आणि हॅव अ मेंबर ऑफ युअर टीम घोस्ट आणि सगळ्यात पहिलं म्हणजे हे ते ईएमएफ आहे पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट ठेवूच टॉर्च हा इथं आहे बघा टॉर्च इकडे हा मोठा वाला कार टॉर्च आहे एक एक सांगतो सगळं हे वरती ते व्हिडिओ कॅमेरे तू ते आत जाऊन ठेवावे लागतात मगच चालू होत ह्याला ना बरं एव्हिडन्स पेज जर्नल उघड आणि एव्हिडन्स पेज असतो ओके आता तू हातात घेतलं ना त्याचं रिमोट सारखं होत ते म्हणजे ईएमएफ आहे ते ईएमएफ भूत जवळ आलं हा ते भूत जवळ आलं की ईएमएफ असतं ईएमएफ लेवल 5 म्हणजे जर फुल मॅक्स ईएमएफ आलं तर ईएमएफ लेवल 5 फिंगरप्रिंट म्हणजे आता परत त्या जर्नल मधनं बाहेर आहे ते इथं खालती जो मधला टॉर्च बघ छोटासा दोनच आहे तिथे ऑरेंज बॉटम वाले हा तो ऑन करून बघ तो स्क्रोल कर हा तो असा हा हा तो असा ब्ल्यू लाईट देतोय बघ बरोबर तो युव्ही लाईट आहे त्या युव्ही लाईट मध्येच फक्त फिंगरप्रिंट दिसत असले तर तुला जे पण ड्रॉ ते ऑन राईट क्लिक कर बरं त्याच्यावर ईएमएफ वर ऑन झालं ईएमएफ लेवल 5 म्हणजे पूर्ण 5 डॉट लागले पाहिजे कळलं म्हणजे जेव्हा कॅमेरा थ्रू बघतो ना आता हे बघ इथं कॅमेरा थ्रू दिसतं आपल्याला जेव्हा नाईट मोड ऑन करतो तेव्हा घोस्ट शॉट म्हणजे असं उडताना सर असं बघत असेल मी हा आणि एक उडताना असा ग्रे कलरचा असा डॉट दिसतो डॉट दिसतो तर डॉट दिसला म्हणजे असा छोटासा डॉट दिसतोय एकदम छोटा डॉट दिसतो का हा एकदम नाही असा दिसणं एवढा हा म्हणजे दिसणं एवढा असतो पण छोटा असतो म्हणजे ते म्हणजे घोष्ट मग घोष्ट रायटिंग म्हणजे हे बुक आहे बाई
गिरगोटे पुस्तक काढल्यावर आपल्याला उघडून टाकायचं असतं, त्यात गुरगोट्या काढतो जे घोस्ट रायटिंग. मग त्याच्या खालती जे फ्रीझिंग टेम्परेचर आहे, फ्रीझिंग टेम्परेचर म्हणजे कळलं हे थर्मामीटर आहे निळ्या रंगाचं, थर्मामीटर घ्यायचा हातात आणि ऑन करून ऑन केलं की त्याच्यावर टेम्परेचर बघायचं. तर ज्या टाक्याचं ना तुझ्या हातात त्याच्यावर स्क्रोल कर आणि जी दाब त्या हातात पडतं बघ. आणि बाकी सगळं तुला तो पाच गोष्टी आहे, कॅमेरा, ईएमएफ टाकायचा खालती आता जी दाब. ईएमएफ कसं टाकायचं? अरे एक्झाम्पल टाक बरं, जी हा त्या युव्ही टॉर्च टाक ना, ते पडलं पडतं बघा. आता एक पुस्तक घे, हे पुस्तक घे, त्याला डॉट्स आयुष ना दाखवूनच समजू, ते डॉट्स समजेल ना घेतलं. आता आता ईएमएफ ईएमएफ हातात काढ तुझं आणि चल, हा टॉर्च ऑन कर, ईएमएफ हातात काढ आणि चल. सॅम हा बोल ना, मला आवाज व्यवस्थित येते का सांग ना. आता हे घराचं दार किल्ली घेतले का? हो क्लिअर आहे. बॅकग्राऊंड पण नाही नाही, बॅकग्राऊंड काहीच नाही, क्लिअर आवाज येतोय. तर हे दार उघडलं ना आपण, आपला 5 मिनिटाचा टायमर चालू झाला, 5 मिनिटाच्या आपल्याला त्याची रूम शोधायची. आता कसे म्हणजे टॉर्च त्या लाईट मध्ये बघायचं कुठे काय दिसतंय, ते ईएमएफ तुझं पेटलं की कॉल दे की अरे इथे ईएमएफ वाढतंय. मी वर चाललोय, वरच्या मध्ये मी खालती, मी खालती टेम्परेचर ना चेक करतो, टेम्परेचर कुठं बघ. आणि हे बघ जनरली रूम्स मध्ये वगैरे गेलेस आणि लाईट ऑन केलास ना तू, तर लाईट बंद करायचे. हा परत बाहेर येताना लाईट बंद करून तू जेवढं लाईट चालू ठेवशील ना तेवढं ते अख्ख्या घराची लाईट घालून टाकतो बुद, मग प्रॉब्लेम होतो. मग आपल्याला परत ते ब्रेकर शोधा, ब्रेकर शोधा, ब्रेकर इथं आहे बघा, ऑन करा. हे मी ऑफ केलं आणि हे आता ऑन केलं बघ मी ब्रेकर. इथं काय नाही, आयुष मगाशी डिमन आलं होतं माहितीये का, परती दार उघड बंद करते. हो का, एवढाच ऍक्टिव्ह झालो काहीतरी, ते तुला हॉन्ट करते. जर ते परत तुलाच हॉन्ट केलं ना तर आयुष समजायचा बँशी. मी काय सोडायचं मला तिथं, मला ईएमएफ बघ घरात फक्त फिर रँडमली घरात कुठेही फिर, ते पण फिर म्हणजे प्रत्येक रूम मध्ये जा, प्रत्येक रूमचा प्रत्येक कोपरा चेक कर, ईएमएफ कुठे पेटते. जसं वाजायला लागतं बघ, टिंग टिंग वाजत बघ, वर टेम्परेचर तरी कमी गेलेलं नाही. हो खाली पण मी सगळीकडे शोधतो, सगळीकडे 20-22 mm चा हाच प्रॉब्लेम आहे. एवढं नूब असतं ते बघ की ते काहीच करत नाही. करतो करतो करतो, त्यांना करायला लागतं 5 मिनिटांनी करायला लागतं, पण 5 मिनिटं काहीच देत. हो 5 मिनिटं ते तुला असं देत की हा मॅप आहे, घर आहे असं, हे घरात कुठे कुठे काय काय बघून. अमेचर लेवल तेच रे आयुष, गेम संपून नाही सगळे. ए सिमरन इथं नको बोलू दुसरं. आता मी काय बोलू, तुम पप्पा मम्मीच्या बेडरूम मध्ये जा, तिथं कोण नाहीये. गेली गेली आयुष, मला 12 degree त्यांचे सर. दार कोण उघडव झाप करते, वरची दार ते बुत खाली खाली खाली. मला इथं 15-13 वगैरे येते सगळ्यात मिनिमम टेम्परेचर, 12-13 सगळीकडेच येते. 12 ब्रेकर उडवलेला आहे, ब्रेकर उडवलेला आहे. 11.6 इथं 9 आहे बघ, इथे 9 आहे कुठे बघू, वाढलं 14 गेलं, इथं 12 आहे. मला अख्ख्या घरातच टेम्परेचर ड्रॉप झालं. अरे इथं काहीच नाही, म्हणजे माझं हे वाजलं ते ईएमएफ जरा वेळ लागेल. ईएमए 10 आयुष 10 आयुष 10 इथं मला 10 नाही नाही मला कंटिन्युअस 10-9 10-9 येते. 8.6 अरे म्हणजे ते कुठला गोष्ट आहे ज्या अख्ख्या घरातला टेम्परेचर ड्रॉप करत. हंटू नक्की हंटू आहे. हो परत एकदा वाचना, माझी लाईट लई कमी झाली आहे. हंटू टॉर्च लाईट सोडत असतो, तसंच खराब असतं ते बाद असत त्याच्यात. ते कुठलं तरी होतं आयुष, हंटू कोल्ड मध्ये फास्ट फिरतो, ते कुठलं तरी एकाच डिस्क्रिप्शन आहे बघ की म्हणजे अख्ख्या घराचा टेम्परेचर 5 करतो. मला पण 6 आलं होतं इथं, 9-8
चार 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 आले चार कुठे कुठे हा मग ते तेच असेल पाच पॉईंट तीन इथे कॉरिडॉरच्या एंडला बाथरूम तिथं तेरा अकरा पॉईंट दोन घोष आलं की पहिले घराच्या बाहेर पळायचं टॉर्च ऑफ करायचं टॉर्च ऑन ऑफ टीनी होतो तुझ्या हातात काही असलं ना तरी टीनी तू टॉर्च ऑन किंवा ऑफ करू शकतो टी टी अरे ते ब्रेकर रूम कुठे ब्रेकर रूम कुठे ते काय ते कोपऱ्यात ऑन करायचं का 6.8 तिथं ब्रेकर आहे कोपऱ्यात राईट ला आयुष फ्रीझिंग टेम्परेचर होत लाईट लागली हो मी मी लावा बिल लावा ब्रेकर ऑन कर ब्रेकर ऑन कर अरे राव काय कळतच नाही डॉट्स बघत फिरतो मी पण डॉट्स आहे पण अरे डॉट्स अच्छा तू गोस्ट ऑफ बघतोय हा गोस्ट ऑफ सॉरी डॉट्स कोण आलं मी फक्त हे चेक करू ना हो ईएमएफ चेक करते जरा वेळ लागेल कोण आला आता क्युरी आलाय अरे का म्हणतोय वॅलो नाही नाही वॅलो नाही अरे परला म्हणतोय परत ब्रेकर उडवला आयुष अरे रिपर नाही रिपर एफ के रिपर जेव्हा रिपर एफ के रिपर आता जेवण नंतर येतो लाईट आहे अरे मग तिकडे लाईट का नाही आवडत आयुष दोन ब्रेकर आहेत नाही कोणाच्या मागण्या आवडत परत एकदा वरच बघू वर वर तर नाही वर वाटत नाही तेरा आठ आठ पर्यंत जात बघ ना अमेचरला पाच मिनिटं अशीच जातात काय नव्हे पाच मिनिटं अशी जातात काय डायरेक्ट आणि तुझं इंटरमिजिएट आणि प्रॉपर प्रोफेशनल ही रूम तर नाहीये पंधरा इथं तीन डिग्री आहे तीन दोन वर आहे वर झिरो पॉईंट सात इकडे एक हा झिरो पॉईंट मायनस मायनस जाणार म्हणजे मायनस फ्रीझिंग टेम्परेचर आहे म्हणजे वर आहे या बाथरूम मध्ये तेरा पॉईंट पाच हे बाय गोष्टी पाडतंय बघ हे बघ हे पाडलं आता खाली तिथे पोल्टर कास्ट होते किती गेलं तीन 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 आता तीन 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 पाच गेल्या तर ठीक आहे झिरो पॉईंट नऊ फ्रीझिंग टेम्परेचर नक्की असणार आहे जी दाबून टाळ आपण बाहेर जाऊ बाकीच्या गोष्टी मी डॉट्स लावले इथं आयुष मी कॅमेरा आणि काय लागणार पुस्तक टाकलं का रे ऋषी तू पुस्तक नाही टाकलं जमिनीवर बसून एफ दाब एफ दाब जमिनीवर बस क्राउच कर क्राउच कर पण एफ दाब हा नाईस तर कुठं राहिला आजी आलो आलो कॅमेरा घेणार नाही नाही त्याला ऋषीला अच्छा काय नाही काय आता मी हे बेसिन पिछे लाईट लावतो युव्ही लाईट घेतो आणि मी युव्ही लाईट घेतलंय आयुष काहीतरी अजून घे काय घेतो कॅमेरा घे साधा फोटो काढायला दिसलं फोटो काढले ना की एका फोटोचे $10 मिळतात अरे गोष्टी पाडते आयुष बहुतेक तरी पोल्टर गाईस आपल्याला काहीच एव्हिडन्स नाही ना अजून किसगर मोठे नाही पकडण्यात काही आवाज येतोय ना त्या साईडला पळायचं नाही तिथनं लांब पळायचं एक मिनिट टॉर्च बंद सेटिंग घोस्ट ऑर्ब आहे घोस्ट ऑर्ब आहे घोस्ट ऑर्ब आहे घोस्ट ऑर्ब आहे फिंगरप्रिंट बघ फिंगरप्रिंट चेक कर काय काय घोस्ट सेटिंग घोस्ट ऑर्ब घोस्ट रायडिंग घोस्ट फिंगरप्रिंट अजून इच्छा तरी नाही एक मिनिट घोस्ट रायडिंग डॉट्स नसतरे घोस्ट रायडिंग आणि फ्रीझिंग टेम्परेचर आणि स्पिरिट बॉक्स चेक करायचे डॉक्टर फ्रीझिंग टेम्परेचर फ्रीझिंग टेम्परेचर असण्याचे चान्सेस आहेत 3.4 इथंच थांबा की सगळ्यांनी जाऊ नका हो हो नाही मी इथं फिंगरप्रिंट चेक करतो रे जस्ट इन केस
फिंगरप्रिंट नाहीच आहेत कारण का घोष चॅटिंग आणि घोष चॅट मिळालेच म्हणतोय तो 100% हो हो मला दिसलं ना त्याच्यात दिसलं खाली तिथून क्रुसिफिक्स आणि बाकीचे मिशन करू कॅन्डल चल दुसर घोष स्टॉर्म आणि हे आपलं घोष रायटिंग काय काय ऑप्शन आहेत पोल्टरगेस्ट किंवा मेअर रेव्हेनंट आणि मेअर सॉरी हा रेव्हेनंट आणि मेअर बूस्ट टू ब्लो मोशन सेन्सर ठीक आहे मी मोशन सेन्सर घेतोय आणि अजून काय लागणार आहे आपल्याला चेक करायला व्हॉइस बॉक्स ना व्हॉइस बॉक्स 50% लेवल काय रे हे तुझी सॅनिटी आहे हे बघ कसं होतं 50%च्या खाली तुझे सगळे ऍव्हरेज सॅनिटी जर 50% खाली गेली आय हॅव बीन हिअर असं सो लॉंग इट हर्ट सो मच हेल्प मी हेल्प मी हेल्प मी कसलं भारी लिहिलं तर 50%च्या खाली ऍव्हरेज सॅनिटी गेली कि मग हंट फेस चालू होते तोपर्यंत हंट फेस चालू होत नाही तोपर्यंत ते तुला हॉन्ट करतो फक्त घोष्ट दिसतंय का बघा त्याला सांग रे घोष्ट हे बघ बघ इकडे हा हे बघ हे बघ हा इथं राईटला उडतंय बघ ते टॉर्च बंद करतो आता हे बघ थांब तिथं राईट साईडला कोपऱ्यात बघ दिसतंय का असं एक काहीतरी असं डॉट उडल्यासारखं आहे बघ इकडे तिकडे फिरते बघते थांब येईल परत आला की सांगतो ते बघते बघते दिसलं एक्झॅक्टली बर्फ पडल्यासारखं वाटत हा स्नोफ्लेक सारखं उडत दिसत होते मी त्यांच्याकडेच गेलो उलट तुला फक्त कॅमेरा थ्रू दिसत हे तुला नॉर्मल डोळ्यात दिसत ते पण नाईट विजन हे बघ हे ऑफ केलं ना की नाही दिसत हे ऑफ केलं की नाही विजन मध्ये दिसत हा रेव्हेनंट हे वाले ना पाय फास्ट 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 वाले मला शॅडो दिसली होती मग मी शॅडो वर फरक घेतो ते कुठलं असतं रे की ज्याचे पाय उठत नाही रेथ 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 हे काय हे काय ते मोशन सेन्सर आहे तेच लावायचं आपल्याला हे बघ माझ्या हातात आहे ना माझ्या हातात वर घ्यायचं असेल तर घे तुला तुला पण लावता येईल घे नको मला कसलं पाहिजे एक बात झालं आहे मी हे स्पिरिट बॉक्स घेतलं परत मी पण घेतलं स्पिरिट बॉक्स क्रुसिफिक्स घेतलाय नाही 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 घेतलेलं काय गरज नाही काय गरज नाही मिळालं नाही आपल्याला एक एव्हिडन्स ये नको 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 अरे दार बंद केलं त्यानं आयुष नाही चालू नाही त्यानं 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 त्या भूतानं दार बंद केलं पाय पाय अरे इथं आहे ते आर यू हियर पीपल हु आर अलोन द रिस्पॉन्ड आर यू हियर पीपल हु आर अलोन द रिस्पॉन्ड ते तुला प्रवास येतोय का बघ बरं एकदा बरं जा बरं बाहेर जा बाहेर जा मी बोलून बघतो जा बाहेर बाहेर आहे ऋषी बाहेर आहे इथेच थांब इथेच थांब बाहेर म्हणजे इथेच थांब आवाज आर यू हियर नाही आपल्याला विचार निघा बोललेला आवाज ऐकू आला का त्याचा नाही ह्याला मला विचारला विचार आयुष तू कसलं भारी म्हंटल म्हणजे म्हणजे ते स्पिरिट बॉक्स आहे स्पिरिट मेयर कळला कळला कसं काय स्पिरिट बॉक्स कळलं माझ्या माग होत ते नाही माझ्या मागणं आवाज आला माझ्या राईट कॅनचा आवाज आला माझ्या आपल्याला सगळ्यांना आवाज सगळ्यांना आवाज येतो तो पण मला बोललं ते मला रिप्लाय दिला त्याने मग मोशन सेन्सर वरती ते आवाज आला बघते तुम करून आवाज आला ना की मग ते मोशन सेन्सर ट्रिगर होते ते कसं म्हणलंय येस एकदम हॅलो हे जे आहे ना माझ्या हातात बघ की जमिनीवर पडले ते रेडिओ टाइप उचल बरं एक सेकंड इथं बघ माग हे बघ उचल बरं आयुष मला पहिल्यांदा त्यानं रिप्लाय दिला आयुष्यात आणि घे बरं हातात ते घेतलं ना
हा आता आवाज करते राईट क्लिक कर. आता तू जेव्हा त्याला व्ही व्ही दाबून विचारतो गोष्टी काय तर तिथला रिप्लाय इथं नाही ते घोष रूम मध्ये उभा राहावा लागतो तिथं होतं ते. हा मग तिथला रिप्लाय देतात. आता जर साहेबने विचारलं बघ आर यू हिअर वेर आर यू तर त्याच्या उत्तर दिलं आपल्याला आता वर्ष दिलं त्याचा आवाज होता ते आलं म्हणजे स्पिरिट बॉक्स एव्हिडन्स आहे तो जो तुझ्या हातात येतो स्पिरिट बॉक्स आपल्या. हा म्हणजे आता आपल्याला जे दाबून हे तीन मिळाले कन्फर्म होस्ट रायटिंग मिळालं स्पिरिट बॉक्स मिळालं होस्ट स्टार्ट मिळालं हे तीन टिक कर एकच ऑप्शन होतो. बघितलं म्हणजे कळलं का हे तीन असतंय बरं आता भूत मेयर आहे तर मेयर वर क्लिक कर तीन एव्हिडन्स शोधायचे असतात आपल्याला कुठले पण तीन एव्हिडन्स घराच्या आत भूत आहे ते मेयर आहे कळलं का आपल्याला मेयरचं वाचून घे काय मेयरचं वाचून घे बघ काय असं पुढच्या पाण्याला जा कोस्ट वर आणि तिथं मेयर असेल सर्कस मेयर इज द सोर्स ऑफ ऑल नाईटमेअर्स मेकिंग इट मोस्ट पॉवरफुल इन द डार्क मेयर विल हॅव एन इन्क्रीज चान्स टू अटॅक इन द डार्क टर्निंग द लाईट्स ऑन अराउंड द मेयर विल लोअर इट्स चान्सेस टू अटॅक. सगळ्या घोस्टचे वीकनेसेस आणि स्ट्रेंथेस चल एक कॅन्डलचं करून येऊ आयुष आणि ते विटनेस पण करायचंय घोस्ट इव्हेंट. कॅन्डल मी घेतली कॅमेरा कसा सगळं इन उचलत तीनच गोष्टी उचल नाही टॉर्च सोडून टाकलं सगळं टाक पावसात कसं विजलो होतं माझं नाही विजलं आपण प्रोफेशनल खेळत असतो त्यामुळे नाही देत पेन किलर घेऊ का लागतील ना घे पेन नको घेऊ नको घेऊ नको घेऊ ते हे सॅनिटी सॅनिटी पिल्स आहेत ते घेतले ना की आपली सॅनिटी वाढते प्रत्येकाची सॅनिटी असली ना तर मग घोस्ट हंट फेज मध्ये जात नाही. हा तर आपलं हे जे मिशन आहे कि ते फेज मध्ये जाऊ. हा आपलं मिशन आहे हा घोस्ट इव्हेंट म्हणजे हंट फेज नाही घोस्ट इव्हेंट म्हणजे ते एडजस्ट येऊन भाव करून जात ते म्हणजे घोस्ट काही पण तुला असं हॅ करेल कानापाशी येऊन असं फू करेल काहीतरी करून जाईल तुला क्रॉस घेतलं क्रॉस घेऊ नको नको टाकलाय वर क्रॉस घे आज नाही घे लाकडं हे स्मच ठीक आहे क्रॉस घे क्रॉस घे चल चल काय पडलं ते युव्हीए युव्हीए लाईट स्नॅप आलो तुला नाही मला अरे बघ दार उघड बंद करते छपून अयो आयुष मी हे फोटो बघून घाबरलो हा फोटो कसलं आहे ते बघ ना डेंजर शो युअर सेल्फ तेव्हा पाणी ऑन केलं तेव्हा पाणी ऑन केलं फोटो काढ कॅमेरा मी तर कॅमेरा नाही घेऊन आलो तो लगेच घेऊन आलो तुझा क्रॉस टाकाय खाली टाक खाली जी दाब जमिनीवर फेक हात खोली हा हा इथला क्रॉस जळलाय बार दिसला का हा मला मी टाकला त्यानं हंट नाही म्हणजे ते बघ क्रॉस जळला ना म्हणजे त्याने हंट करायचा प्रयत्न केलाय. हा तीन वेळा ट्रिगर होतं मी कमीच करतो क्रॉस एकदा तीन वेळा जळला ना की तो परत जळते मग हंट चालू शो युअर शो युअर आर यू हियर यू हियर व्हॉट्सअपला मेसेज आले तिथे मला शो युअर शो युअर सेल्फ आवाज आला काहीतरी काय नाव आहे आयुष उचको ना नाव माहित नाही तिकडे तिथं ओव्हरव्ह्यू मध्ये कॅन्डल आहे जोन्स कॅन्डल लिंडा जोन्स शो युअर सेल्फ एवढी इथं ठेवले ना मी कॅन्डल बघ लिंडा जोन्स शो दिस कॅन्डल लिंडा जोन्स शो युअर जोन्स लिंडा जोन्स लिंडा जोन्स आयुष बघ क्रॉस क्रॉस जळला मी लाव दार मी मी बंद बघ अर्धा जळलाय मग ते हंट फेज मध्ये जात नाही एक अर्धच जळलंय लाईट बंद करते मेर आहे ना ते पण कर लाईट सोर्स सगळे बंद कर टॉर्च सोडल्यास बाकीचे टॉर्च आणि कॅन्डल सोडल्यास लाईट सोर्स बंद ते इथं ठेव माझा टॉर्च तेव्हा फायदा विजुअल तेव्हा विजुअल बघितलं का
शो युअर सेल्फ, शो युअर सेल्फ, आर यू हियर, आर यू हियर, लिंडा जोन्स, लिंडा जोन्स, लिंडा जोन्स, शो युअर सेल्फ, ओके दा ओके दा करते ते बघितलं का लिंडा जोन्स, लिंडा जोन्स, लिंडा जोन्स, लिंडा जोन्स, मला सावली दिसली आता इथं, नाही ते सावली आपलीच आहे, सावली नाही दिसत अशी, मेक युअर सेल्फ, शो युअर सेल्फ, बाल चल, ओ चल झालं मिशन, चल झालं ते तेच आपल्याला ट्रिगर करायचं होतं. अरे बघ भूताचं नाव घेतलं ना की ते पेटे उचकत उचकत ते. आता कोण होती? लिंडा होती, लिंडा, लिंडा जोन्स. आय फोटो बघ ना कसला भारी आलाय, फोटो बघ की फोटोज मध्ये जाऊन कसला भारी फोटो आला बघ ना, खालचा दुसरा फोटो बघ त्यात थोडं फार येते आपल्याला. जेना फोटो, जेना फोटो काढलाय ना त्यालाच फक्त ते रिडीस असेल, आपल्याला ब्लर दिसतो आजच्या, पण त्यात दिसते ती, त्याचे पैसे मिळणार आपल्याला 50. आता इथे बोर्ड पाशी सगळे ऑब्जेक्टिव्ह झाले, क्रॉस आउट झाले सगळे, सगळं वरचं डिस्कवर व्हॉट टाइप ऑफ वर्स युअर डिलिंग विथ ते नंतर होतं, आपण आपल्याला कळलं लाईक ते इथं खालती रेड मध्ये लिहिले सम ऑब्जेक्टिव्ह ओनली कम्प्लीट वेन यू लीव. ते मेअर केलं ना तू? हा मेअर केलं मी. जे दाब आणि एव्हिडन्स कळलं का? असं भूत आपल्याला भूत शोधून काढायचं असतं की कुठले हे काय झालं संपलं आपण शोधून काढलं भूत कुठलं सगळे $60 मिळाले. प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह कम्प्लीट केल्याचे 10 रुपये मिळतात, पण 2 फोटो काढले तर ते वॉटरचा आणि भूताचा म्हणून 20 मिळाले. आणि बोन एव्हिडन्स म्हणजे फोटो काढला की अजून 20 रुपये मिळतात, आणि इन्शुरन्स म्हणजे जर तू मेलास तर मग ते तुझ्यात तेवढे, तर तेवढ्या इन्शुर तू जेवढ्या गोष्टी नेल्यास त्याच्या 50% इन्शुरन्स तुला परत. जर समजा तू 200 रुपयाची गोष्टी विकत घेतल्या असशील तर मग तुला $100 परत मिळणार. कळलं का? समजलं समजलं. आता वेगळा मॅप लाव, इंटरमिडिएट वरती खेळू लोक, अमेचरच वेगळा मॅप, अमेचरच वेगळा. अजून एक दोनदा अमेचरच खेळू मग बरोबर व्हायला लागलं, ह्याला जरा गेम कळले बरोबर, जरा डिजिटल फार्मर्स लावतो मी अमेचर, अजून जरा एव्हिडन्स चे टाइप कळायला लागले की बघ आपण एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि भूत कशी वेगळे असतात, काय काय करतात, एकदा त्याला अमेचर मध्ये कसं खेळून कळलं ना की मग आपण इंटर टू प्रोफेशनल लवकर जाऊ. आई खेळ बघ, पण अमेचर टू इंटर वेळ लागू. आई खेळ बघ, असंच पडते ऐक तर हे आपल्याला ना प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या टाईपचा काय काय एव्हिडन्स आहे प्रत्येक गोष्ट, तर आपल्याला कुठलं भूत आहे ते शोधून काढत असते. हे जे लॉकर आहेत ना, काय काय घरांमध्ये असं लॉकर असतात आणि आज जाऊन लपलास ना तू की मग ते भूत तुला भूताला तू दिसत नाहीस. हा पण ते पण प्रोफेशनल लावतो प्रोफेशनल इंटरमिजिएट ते दार ओपन करून, हा तेव्हा ते दार ओपन करून चेक करता आता आहे आणि नाईट मेड. हा तर आणि नाईट मेड पळता येत नाही तर ते असं बाहेर थांबत, त्याच्या आरपार गेलं की तू मेल. हा आणि नाईट मेड डिफिकल्टी मध्ये त्याच्या आत गोष्टी ठेवलेल्या असतात, म्हणजे तुला लपताच येत नाही, तुला आत जाता येतच नाही असं लॉकर म्हणजे तुला तुला सगळ्यात जास्ती काय करायचं, तुला पळवायला शिकवायचं, पळवायला शिकायचं एक्झॅक्टली. म्हणजे भूत आलं तर काय करायचं, म्हणजे आता काही काही भूत आहेत ती खूपच फास्ट आहेत तर ती त्यांचा विषय सोड, पण आता जी नॉर्मल भूत आहेत एक्झॅक्टली त्यांना कसं पळवायचं, एकच त्यांना पळवू शकतोस. हा म्हणजे टेबल असेल, सोफा असेल, त्याच्या भोवती गोल फिरत रूम मध्ये पळायचं. जर रेव्हेनंट आणि असलं काहीतरी असेल ना तर मग तुझ्याकडे ऑप्शनच नसतो, मग तू मेलाच समजायचं जमा. बघ आता आलो मी परत, मग अशी काय झालं कळत होतं मला, मग अशी कसं फर्स्ट टाइम लोडला होत असेल रे आयुष्य असं मला वाटतं. कसला फर्स्ट टाइम लोड, त्याच्या आधी हजार वेळा खेळलोय. तसं नाही तसं नाही रे, लॅपटॉप चालू झाल्यानंतर मी टॉर्च, थर्मामीटर, मी व्हॉइस बॉक्स घेतलाय आणि टेम्परेचर घेतलंय, ईव्ही मशीन घेतलंय, युव्ही वाला टॉर्च असते. आता बघ हा मॅप जरा वेगळा आहे बघ, असे भरपूर मॅप्स आहेत, टोटल 8, 9, 7, 8 मॅप असतात, 10 वगैरे. कोणी वॉचिंग करून चालेल
माझं पण चालू आहे वाटतं. अरे हा अरे कुठं तुझे काय काय वॉचिंग काय बोलतोय तू परत सेम करायचं तुला इकडं तिकडं फिर घरात ईएमएफ कुठं कमी होत हे पहिल्या घरासारखं आहे थोडं थोडं पण आतनं मॅप वेगळा आहे बघ या घरा. दोन मॅप्स मध्ये दोन प्रकारचे मॅप्स आहेत त्याच्यात एक फार्म हाऊस जे जे अशी लाकडी घर असतात दुसरी घर आणि दुसरी म्हणजे स्ट्रीट हाऊस. अयो आयुष कसला इफेक्ट दिलाय बघ ना थंडरचा वगैरे मग मी पण रचकलो एक सेकंदासाठी. अरे आपला आवाज इन गेम आवाज पण घाण येतो बघ ना कसा घाण येतो. अरे आणि आयुष ते मला कळलं माहितीये का व्हॉइस बॉक्स मध्ये बोलायचं असेल ना तर बी दाबून बोलायचं मग ते होत. हे बघ त्याचा ते चक करून आवाज येतो ना तो चक म्हणजे तू त्याच्यात बोल. बी कशासाठी म्हणलं तू काय कशासाठी वापरायचं व्हॉइस बॉक्स वापरायचं असेल तर स्पिरिट बॉक्स. हा स्पिरिट बॉक्स आहे तो वरती डर्टी वॉटर आहे का व्हॉइस पाण्याचा आवाज आला. येस त्या रूम मध्ये त्याला बाटली फेकली कारट्याने कुणी बेसिन त्या बेसिन मध्ये खरं त्यानं फेकली तशी तिथं बेसिन मध्ये ठेवलेली नसणार ती बाटली कोणी. अरे मी चाकू उचलू शकतो इथं दाडा आपल्याकडे वरती ऑन ऑफ होतं वर 7 degrees टेम्परेचर 7 आहे मग मग तेच आयुष्य मला खालती अख्ख्या घरात 22 आले वरच आहे मग वर या वर या वर 6.8. अरे हा अख्खा कॉरिडॉर आहे वाटतं हे बोन आहे चिकन विंग्स आहे तिथं ब्रो बघू कुठे जॉ आहे त्याचा जॉ कुठे अख्खा खालचा जॉ आहे इथं या रूम मध्ये किती आले किती आले. अरे 1 degree आयुष 1 degree 3 आला होता 3 जास्ती येणार या रूम मध्ये. अरे अरे इकडे टेम्परेचर वाढतंय पण जॉ बघ ना तो समोरच्या रूम मध्ये कमी येते दाट त्याचे बिचारे. अरे अरे डर्टी वॉटर नाही इथे नाही पाठी आला होता 3 गेला होता आयुष इथं नाही इथे इथे कुठेतरी कॉरिडॉर आहे हे कॉरिडॉर मध्ये येते कॉरिडॉर मध्ये बाहेर येते हेच आहे हेच -2 फ्रीझिंग टेम्परेचर इथं इथं मी जिथं उभा आहे मी जिथं उभा आहे फ्रीझिंग टेम्परेचर आहे सगळे तुझं हाय बघ इथंच इथे इथे एक्झॅक्टली इथे राईट इयर फ्रीझिंग टेम्परेचर ओके हो एव्हिडन्स मध्ये फ्रीझिंग टेम्परेचर टाकून दे. आता मी बोलायचा प्रयत्न करतो ना दुसऱ्या रूम मध्ये जा दुसऱ्या रूम मध्ये जा कुठल्या तरी त्या रूम मध्ये जा समोरच्या त्या रूम मध्ये जा दोघं त्या रूम मध्ये जा रे ए त्या रूम मध्ये जा नाही रे त्याच्यात जा ना त्या रूम मध्ये जा ना हा दोघही जा तिकडे पटकन जा आयुष त्या रूम मध्ये जा मी ट्राय करते. Where are you? Door bandh kar. Are you here? Can you hear me? How old are you? Cross hai te mala. Are you here? Are you here? How old are you? Am I alone? Do you want us to leave? Do you want us to leave? Do you want us to leave? Round the attack it the baki cha nahi cross hai Ayush cross hai tak to stop to cross hai manje nahi hai bahut ek tari mi baki cha goshti kinna tum camera lagnar hai aplyala barach ste mi aale photos kadala goshti jaw गेला बाहेर हो मी घराच्या बाहेर गेलो. अरे अजून 5 मिनिटं नाही झाले नको टेन्शन. ऋषय कुठे आम्ही पण आलो अजून आहेत आयुष 15 seconds आहेत अजून आपल्याकडे. वा 15 seconds काय करू आयुष माझी तिथं बुक टाकली ना बुक टाकली ना तिथे नाही माहित बुक टाक टाक इथं तर बदमट टाक इथं मी टॉप केलं
डॉट्स आणि ट्रायपॉड पण आणले. हो मी ट्रायपॉड नाही आणता मी साधा कॅमेरा आणले डॉट्स आम्ही दिसतोय बघला मी बघतोय तुला कसं दिसलं रे बाबा अच्छा तसं खिडकीतनं बघतोय खिडकीतनं बघतोय डॉट्स लावले इथं आणि एव्हिडन्सचे फोटो काढायचे फिंगरप्रिंट सत्य तरी नाही मी सगळ्या या अख्या मजल्यावर चित्ते नाही आहे ना इकडदार ते पेन ठेवलेलं असत ते दिसत आयुष मी कॅमेरा इथंच टाकतोय परत आणायला भावली काढ भावली तो फोटो काढ तिथे काढकी काढकी गेला तिथेच टाकलं कॅमेरा मी साधा कॅमेरा टाकलाय तिथेच टाकलाय बघ त्या कॉरिडोर मध्ये फोन कसा पडतो खाली फोन ते बूट पाडते बूट पाडते टाकलं बाबा कॅमेरा तू असं तिथंच अरे तिथंच कॉरिडोर मध्ये कुठेतरी टाकलंय काय आणायचं तर ट्रायपॉड आणि हे आणि काय आणायचं होत लेट्स गो ए ब्रो नाहीये चेंज केलंय काय इथे नाहीये भावले हो अरे जागा चेंज केले आयुष भावलेच्या ते आता इंटरॅक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह आहे इंटरॅक्टिव्ह गोष्ट आहे ती आयुष घोस्टॉर बे घोस्टॉर बे इथं घोस्टॉर बे इथं राईट इथं घोस्टॉर बे कुठे टाकी खालती बघू दाखलती आपण थोडं पुढे टाकती मग जरा इथं लाव इथं कॅमेरा आहे आयुष अक्षरशः इथं कॅमेरा माहिती मला उचलला मी मागे की मागे लाव मागे लाव कॅमेरा मागे लाव मागे लाव हा बस 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 येस दॅट्स इट लाव डॉट्स अजून एक आणू विच डॉट्स काय गोस्टार करू नोटबुक मध्ये हो गोस्टार कर गोस्टार प्रेव्हरंट युरे हंटू उंदरीओ अरे बाप प्रिझिम टेम्परेचर केलं ना तुम्ही हो 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 बाकीच्या गोष्टी होत मी गेलोय बाहेर हो ऐक रे रेडी राहा पडायला फंट फेस सुरू होऊ शकते कधी पण किती आहे किती आहे ईएमएफ लेवल किती होते दोन वर होते मग ते ईएमएफ लेवल म्हणजे तिथं भूत आहे अक्षरशः तिथं भूत उभे म्हणजे आपण दोघे नाही तू तेच ना ऋषाचे फाटले ईएमएफ लेवल फाय नाहीये बघ ईएमएफ कॅन्सल थांबलेत काय हो नाही नाही खेळतोय आम्ही ये ना माझ्यासाठी व्हॅलोसाठी थांबलेत रे माझ्यासाठी नाही झाले चालू केले त्यांनी माझा फोन झालाय दोनच मिनिट आलो झालो विचारू दे सुरू गेली असं करतात बघते तरी तरी दुसरा डॉट्स लावून घेऊन येतोय डॉट्स घेऊन येतो बघू तुमचे टॉर्च बंद का बरं तिथे मला आता दिसतंय का बघतो बघ बरं आयो या दोघ या की बाहेर या ओढ्याच्यात काय दिसतंय का बघ बघू बरं प्लॉट्स ना कधी कधी असं वेळान दिसतं बघ आयुष दुसरा लावून येऊ असं मी म्हणलं अजून एक कॅमेरा पण लावून कॅमेरा पण घेऊ एक अजून एक मी घेतो थांब कॅमेरा कसला बाद तुला जाऊन फक्त खालती जाऊन तिथं ई दाबायचं एफ एफ दाबायचं
सीएमएफ लेवल नाहीये म्हटलंस का तू? माहित नाही, फिंगरप्रिंट नाहीये म्हणत आता असं बघू पडत त्याची. तू टॉर्च बंद कर रे आयुष. सगळ्या अँगल्स वरती लावू आपण कॅमेरे. मीट कुठे टाकू? मी टक्के जमिनीवर कुठे टॉर्च लाव बरं आयुष. हा टक क्राउच कर, क्राउच कर, क्राउच कर, एफ दाब जमिनीवर बघ आणि एफ दाब. हा पुढे थोडस पुढं टाक, नाही तर टाक इथे इथे टाक मध्ये जरा. आपल्या मागे ते तू पळत पळत वरच राहिलं. ते थांबायचेच थांबायचेच, ते वरच राहिले खाली नाही आले. मी आला की विषय आपण लपू येतलं. तू आज येऊन थांब जरा पळायला लगेच तुला परत आलो. सांग मला आजच्या दिशेला पळत सुट. अरे वायबल झाले राव, खाली येतच नाही. संपली पण फेज आयुष. बरं बरं हो, ओपन केलंय मी. तेच सांगतो तुला, अरे अमेचर लेवल आहे रे, अमेचर लेवल आहे. एवढंच संपतोय हो. असलं बाद राव अक्षरशः 10 सेकंद पण नव्हती. हे पुढे गेलं कारण का डॉट्स पुढे आलेला, फ्रिजिंग टेम्परेचर पुढे आलेला, ओव्हर शॅटिंग जरा पुढे गेले. डॉट्स नाही घेऊ शकत. ते भूत नाही दिसत डायरेक्ट तुला, असं काहीतरी चालताना दिसत. आयुष मला हॉन्ट करते, मला हॉन्ट करते, मला हॉन्ट केलं जाणार. हॉन्ट फेज नाही, हॉन्ट फेज नाही, हॉन्ट केलं जाणार. आयुष थांबणार आहो. वा बघू ना करू काय ते डॉट्स बघून बसू. बोर झालं की गेम मध्ये डॉट्स बघत बस. टॉर्च बंद कर. असं बघ असं जास्त नीड दिसत ना की नाही? असं काय नाही, दोन्ही मध्ये सेमच दिसत. थांब घोस्ट टॉर्च तरी दिसलं. थांब आपण कॅमेरा अँगल जरासा चेंज करू. आयो हा अजून एक आहे आपल्याकडे. उद्या पण हॅजो करू पबजी करू की सर. मोशन सेन्सर घेऊ आणि अजून एक हे करू. गोस्ट ऑर्ब आहे, फिंगरप्रिंट चेक करू परत. जस युरे हंटू ओद्रिओ आणि रेझोनन ईएमएफ पण एकदा चेक करायला लागेल. आम्ही वाढू दे ना मग मिले कमी. ते वाढत नाही, कमी झाले की कमी सुद्धा. गोळ्या घ्या मग. चल गोळ्या कशी घ्यायच्या? घे उचल ती गोळी आणि पायची. मला काय तर टाकलं पाहिजे. 53% sanity आहे आपले. कशी खायची? राईट क्लिक. हा 59-90 गेली माझी 80 गेली. नाही या ते हॉन्ट करते पण ते परत त्याला चालू गेलं चप्पल. पुढे लाव बरं, पुढे सॉल्व केलं तेव्हा चाललंय. नाही बघ ना असं काय नाही, एक मोशन सेन्सर पुढे लाव म्हटलं. सॉल्ट मध्ये चाललं ना ते. रायटिंग पण नाही अजून. नाही ना होस्ट चाललं ना, फुटस्टेप आलाय ना बघ ना फोटो आला. राईट इन द बुक, राईट इन द बुक यू नो, राईट इन द बुक. फिंगरप्रिंट तरी नाही आहे. फिंगरप्रिंट असतं तर बाथरूमचे दार 100% असतात. एक्झॅक्टली ते सारखं दार उघड बंद करतो. फिंगरप्रिंट तर नाही आहे.
आहे अजून काय ऑप्शन ईएमएफ लेवलच बघायला पाहिजे अरे डॉट सर्च करते गोष्टचे टाइप आले त्याचं नाव काय त्याला जरा आपण ट्रिगर त्याचा आवाज केला हो काहीतरी वाजला ना वाजला आता आवाज आला मला आणि मला माझं नाही माझं नाही वाजलं काय माहिती असं एका जमिनीवर पडलेलं वाजलं ते तुम्हाला हॉन्ट करते मग मला हॉन्ट नाही करत ती ईएमएफ टाक बरा होतो तुझ्या अरे ते पाण्याचा आवाज येतो ते त्याला नळ चालू केलं जाऊ नका थांबा हो हो मी इथंच आहे काय नाव आहे सर James Jackson. James Jackson, show yourself. James Charles. James Jackson, show yourself. James Jackson, show yourself. James Jackson. James Jackson, बोल पिरियड बॉक्स स्पर्धे चेक करायचा बाबा मी करू का एकदा परत James Jackson, are you here? आलो ने आलो ने अरे क्रॉस आला क्रॉस आला आज जा बरं आयुष हे बघ चालण्याचा आवाज येतोय बघलो मी मेलो हटतो चालू कधी व्हॉट कस मी मेलो पण कस होतं अरे पण हंटफिश कशी चालू झाली हा मी जिथं उभा होतो ना जर ते स्पॉन झाला असता स्पॉन झाला असेल तू उमरे युरियन रेव्हेनंट एक काम क्रुसिफिक्स घेऊन आते आणि मग चेक करायचं क्रुसिफिक्स घेऊन आते क्रुसिफिक्स टाका आणि पिरियड बॉक्स चेक करा बरं आपण क्रुसिफिक्स घेऊन येऊया आणि त्याला एकदा परत एकदा चेक करूया आयुष तू लक्षात ठेव बाबा ते येते की नाही कळलं पण नाही आता कसं आलं छोपरी कुठं आलं ते मला दिसलं पण नाही मला पकडलं असतं ये चल कुठे गेला तू ये काय घेते क्रुसिफिक्स घेतलंय मी आयुष वर लक्ष ठेवा डॉट्स पण नाही पण एवढे करून मोकळे होऊया सर काही नाही मिळत हा चालेल कुठ ना आला असा प्रश्न पडला मी इथं हे टाकले इथं टाकले पुढे टाक पुढे टाक पुढे टाक अरे बघ जळला आहे बा अर्धा जळला पण आयुष नाही इथंच टाकायला पाहिजे टाक दोन्ही टाकल ते टाक टाक विचार विचार आज जा बरं आत बेडरूम मध्ये जा आणि लाईट बंद आर यू हियर डॉट्स आणि हे ऑन आहे रे लाईट ऑन येणार लाईट सोर्स आर यू हियर माझा टॉर्च ऑन आहे ते पण आहे तुझा टॉर्च नाही ऑन आहे तुझा टॉर्च ऑफ होता होता आता काय दिसत नाही माझा टॉर्च ऑन मला इथं त्यात लाईट बाहेर येतो किती टाकलाय मी डॉट्स पण इनएक्टिव्ह कर आयो हे टॉर्च ऑफ नाही होते असून तुझा टॉर्च पे कर वेर आर यू दोन्ही वेळेला चढला अजून एक पण आहे विचार तू अजून एक पण आहे का उभा आहे आज जा आज जा आज जा आज जा इथं नको करो आलो नाही आज जा दार लग हंट फेस हंट फेस हंट फेस अंडफेस अंडफेस आयुष कुठे येते
ह्याच्या मागे पिला धरलंय धरलं चारच आहेत ना मग काय करायचं एवढे करून मोकळे एवढे करके चालू हो एवढे करायला लाव धर काय राव हे फालतू किती कळालं पण नाही रे स्पिरिट बॉक्स आहे ना ते आपण ओद्रिओ करायला मोकळ एकदा हे दिसत नाही डॉट दिसत नाही ना बघ तेच चेक करतोय डॉट्स नंतर इथलं नॉर्मल आहे भूताला पण दिसत नाही डॉट्स माझ्या समोर स्पॉन झाले तिथे कॉरिडॉर मध्ये स्पॉन होते तिथे होते ना हा आपल्याला लोकेशन तरी बरोबर मिळाले मग टॉर्च तर जाऊ दे सोड ओंद्रिओच करू रिस्क घेण्यात केले मी दार बंद ऋषा हॅलो केलं बघूया आता काय होत कळेलच की एकदा सासूकेला कॉल कर रे रेव्हेनंट होतो काय संबंध रेव्हेनंट काय लागत रे काय लागत आणि मी ना डब्ल्यू दाबायच्या ऐवजी मी ई दाबतो मी म्हणतो मी पुढे कसं आहे ना मला पकडलं मागं अरे ते तसं होत फाटली नाही रे मागे आले होते फटती ती लई गण फटती मागे आले सासूके एकदा सासूकेला विचार बरे ऋषी एकदा सासूकेला कॉल करू नंबर नाही अरे खूप वरती आहे फ्री घोस्ट रायटिंग शक्य होत घोस्ट रायटिंग कसं पण काय संबंध तिथेच बरोबर मी करतोय सासूकेला फोन विचारतो काय करतोय हेलो अरे आपल्या फ्रेंडला जाऊन आहे म्हणून एक दिवशी कोणत्या आपल्या फ्रेंडला जाऊन या दारातल्या फ्रेंडला उचलत नाही अरे सीएस खेळतोय का खालती वॅलोरंट खेळत असतो रे त्याला फोन करून ताप दे क्षितिज वॅलोरंट खेळतोय तू काय बोलत पण नाही खेळत येतो खेळत असतो वरती गेला असता वरच्यातल्या बाकीच्या कोणाला तरी ओढून विचार की क्षितिज खेळतोय का रे तुमच्यावर हो आर खेळतोय सॅम बाबा काय ओढतोय इथं मला वर पाठव लिरॉनला पाठवलं वर पाठव गेमिंग बिकारी खेळतोय ते हे बघ आता इथं फोटो येतात बघ आपण काढलेले फोटो हे बघ दिसतंय काय बघ इथं फोटो दिसतात वेगवेगळे फोटो आपण काढलेले ए जॉवाचा फोटो कसला भारी आहे आयुषची डेड बॉडी आहे बघ लिरॉनची डेड बॉडी तुझ्या फोटो काढायचा राहिला ना राव आयुष दुसरा मॅप लावतोय मी अमेचर वर ठीक आहे ना मला पकडून नेला आयुष तिथं पडला आयुष दे रेडी द्या रेडी अरे तो पकडून नाही तसं नाही तू फिरू शकतोस रे तुला किल केला ना की तुला एक असे दोन चार पावलं पुढे जातोस ऑटोमॅटिकली दोन चार पावलं तू असं पुढे जातोस आणि मग नंतर थांबतोस जागच्या जागी या लवकर मी पोचलोय 90% वरती आहे एवढं चांगलं नीट असेल तुमचं कसं काय
अरे नाही माझा मोबाईल डेटा वरती बाबा, मी मोबाईल डेटा वरती वायफाय वर नाही, माझा हा गेम वायफाय वरती चालत असतो. बाहेर फेकला जातो, लॉबीच्या बाहेर फेकला जातो, काय माहित नाही काहीतरी ग्लिच. सर सर आपण आम्ही पुरी ब्लो करा बर या चला. ए आयुष हे शेमड्या हलकी कुठे निरॉन पिवळी लाईट घेणार मी केकी बोल ना. पिवळी लाईट कमी आहे, पिवळी लाईट पिवळी लाईट ना विजन कमी आहे ना. हा मोठ्या लाईट पेक्षा छोटी आहे पिवळी, पांढऱ्या पेक्षा छोटी आहे पिवळी. हे काय आयुष मी दार ओपन केलंय ते डॉट्स आहेत ते जे हिरवे हिरवे देत आहे ना मग अशी लागले हिरवा लाईट देत आहे ते. हे कम्प्लीट वेगळं घर आहे ऋषी. भूक लागली ओव्हन बघून. ओव्हन बघून वा कार किज नाही मिळाले ना आयुष कार किज मी आयुष लेफ्ट साइड फुल चेक केलंय, लेफ्ट साइड काहीच नाही टेम्परेचर तरी. लाईट लावून आलो. नको लाईट नको लावतो तुला सांगितलं ना जास्त लाईट नाही लावायची. तू जेवढे जास्त लाईट लावतो ना तेवढे जास्त ते उचक थोडक्यात सांगायचं गेलं तर उचकत. लाईट बंद करतो ते. तुम्ही कुठे? मी खाली बेसमेंटला आहे. मी बेसमेंटला आहे. बेसमेंट आहे नाही मला नाही दिसत. हा तुम्ही वर चालण्याचा आवाज. हा मी आहे बघ. मी आलो की वर नाही फिरून होतो. मी काय मिळालं का तुझ्या काय गावगी खाली खाली टेम्परेचर आयुष नॉर्मल आहे 6 डिग्री आहे. कुठे? तिथं कोपर्यंत 10 8 नाही बघ 4. अरे इथंच आहे ब्रो हीच रूम आहे ही सगळ्यात मिनिमम टेम्परेचर वाली रूम. हॉल ना? हॉल हॉल 3 डिग्री आहे बघ 3 डिग्री 5 डिग्री 3 डिग्री ठीक आहे हेच टाक. सगळ्यांना एका ते घोस्ट कोणाला रिप्लाय देत बघ गेट अ घोस्ट एव्हरीवन एव्हरीवन आहे ना ठीक आहे मग विचार. आर यू हिअर? आर यू हिअर? हाऊ ओल्ड आर यू? डू यू वॉन्ट अस टू लीव? क्रॉस येतोय आयुष. डू यू वॉन्ट अस टू लीव? टॉर्च ऑन आहे कोण असतो. डू यू वॉन्ट अस टू लीव? ऑफ कर. आर यू हिअर? Where are you? Give us a sign. Aish cross mante. Cross manje bahutek tari nahi. Ho na? Do you want us to leave? Do you want us to leave? You want us to leave? Do you want us to leave? Where are you? Aish freezing temperature. फ्रीजिंग टेम्परेचर टाकून दे रे. तोंडातनं वाफा येतात बघ फ्रीजिंग टेम्परेचर झाले की. खाली बघ की तू स्वतः असं खाली बघले की दिसत तोंडात नाही येतात दिसत. घोस्ट रायटिंग टाकली का तिथे? नाही टाक बरं मग तिथेच टाकून दे. अशी घोस्ट रूम सापडली ना की लगेच घोस्ट रायटिंग टाकून द्यायची. मी अजून एक डॉट्स घेऊन आलो आयुष चला चला घेऊन आलो. स्टोर आहे का
घर कुठे यायचं भाऊ बाहेर कुठं यायचं गुड क्वेश्चन आलास की बाहेर अरे मला एकट्याला आठ टाकून गेला पाच मिनिट नाही घरी Write in the book. काय आहे नाव त्याच डॅनियल जोन्स वा डॅनियल जोन्स राईट इन द बुक राईट इन द बुक डॅनियल जोन्स कॅन यू राईट फॉर अस डॅनियल जोन्स लाईट बंद कर नाही जोपर्यंत ते स्पिरिट बॉक्स मध्ये चेक स्पिरिट बॉक्स मध्ये चेक करत बोलत नाही अरे तुला माहितीये का वेर आर यू विचारल्यानंतर ना ते असं हळूच म्हणतं राईट बिहाइंड यू किंवा असं बिहाइंड यू असं म्हणतो माहितीये का तुषार अरे नाही ते फक्त येस म्हंटल बिहाइंड यू म्हंटल की फट्टी आणि कसं म्हटलं तसंच म्हणते त्याच्यातून चला एकदा बाहेर जाऊन याच्यात ट्रक मधनं चेक करूया चालत त्याला दिसते आयुष मी लावलाय त्याच अँगलला कॅमेरा दुसरीकडे कुठं समोर लाव तिथं खिडकी पाशी लाव समोरच्या फक्त सोफाच्या मागे नको लावूस नाहीतर दिसणार दिसतंय का दिसतंय का ते कॅमेरा दिसतंय का बघ आमचे मोशन सेन्सर ट्रिगर झाला बुक करून तुम्हीच केलं हा दिसतंय रे आत्म दिसतंय रे क्लिअरली दिसत किती कॅमेरा लावलो तीन आयुष गेला घेते स्ट्रीम करतो युट्यूबला बघ कोणाला म्हणतो फोन केला फोन स्ट्रीम करतो स्ट्रीम डॉट्स नाहीये माहित नाही त्यांनी आता डॉट्स चेंज केले का काय वेगळ्या प्रकारे चालत जात का ते मगाशी बघितलं ना की आपण सगळे का सगळे मशीन सेन्सर्स चिकर डॉट्स नाहीये घोस्ट ऑर्क पण नाही फिंगरप्रिंट चेक करायला लागणार आहे काय वाजते रे ते मोशन सेन्सर वाजते घोस्ट ऑर्क पण नाही आयुष पटकन उत्तर मिळतं आपण सॉल्ट चालेल सॉल्ट टाकूया बाबा हाय हाय चालणार आहे आयुष फिंगरप्रिंट्स नाही आहेत मला एक सेकंद वाटलं आयु लाईट घाल ते इथनं चालत गेलं अक्षरशः
तीन टाकते फिंगरप्रिंट दिसत नाही आहेत तिथे. ईएमएफ पण दाखवत नाही. आपल्याला फक्त एकच एव्हिडन्स मिळाला अजून. काय? फ्रीझिंग टेम्परेचर. तुम्ही मला सोडून गेला? नाही, मी इथंच आहे. हे बघ, तुम्हाला इकडून का आवाज आला? ते हॉन्ट करत असेल. एकट्याला हॉन्ट करतोय. तू काय टाकलंस आयुष? क्रुसिफिक्स टाकलंस? हो, मी हरवलो. ये इकडे ये आयुष वर ये रे. बरोबर ये तू ऋषी तू आय एम कमिंग. मस्त गाडी. शंट फेस चालू नाही अरे. दार बंद आहे. मी केलं नाही. उघडाय तर आई असं नको बोलू बाबा. मी ना या कोपऱ्यातच बसणार आज. आयुष आत ये ना. बाहेर काय करतो? आता सेम वर ये. वर ये काय? वर काय करायचं आपलं? वर चेक करतोय. वर कुठे तरी फिंगरप्रिंट मिळतात का? काय ऋष्य तू कुठे आहे? इकडे मी आतमध्ये बसलो. मी आहेस ना? ठीक आहे. मी कपाटात पळून नको जाऊ. आयुष तू काय करतोय? सोफ्यावर बसलोय. का वा, दिसतच नाही. खिडक्यांवरती पण बघायचं. खिडक्यांवरती पण मी आता बाहेर गेलो सामान. काय उठ, पुईचा बोर्ड पण नाही मिळाला आयुष रे. कुठली गेम चालली का साहेब? ही मी खेळतोय ती का दुसरी? आयुष ते ह्याच्यात चाललं. सॉल्ट मुळे चालले. असेल ते ही चालेल तुझ्या पीसीला. Give us a sign. Are you here? दुसरी बुक कुठे टाकली रे? नाही, आपल्या ट्रक मध्ये दुसरी नाही. इथंच आहे. इथंच आहे. इथंच टाकली कोणीतरी खाली. इथं दोन पुस्तक पडले आहेत. आयुष कॅन्डल ब्लो आउट केली. राईट इन द बुक. मला एकट्याला वर टाकून. अरे परत चालत गेले हे. इकडे बघ. इथं पण चाललो. दोन नंबर चप्पल दिसती त्याची. हा वा वा. अरे काय रे आयुष, काय एव्हिडन्स नाही मिळत आहे. काय प्रकार आहे? किती आहे? बुक मध्ये लिहिलं. नाईस. गिरगोटे काढले. ईएमएफ लेवल काय? पटकन बघ. दोन आहे. दोन आहे. दोन आहे. दोन आहे. गेलं. झोपली असेल का? काय घोस्ट रायटिंग? अरे केवढं लेट लिहिलं आयुष, बघितलं का छत्रीनं? डिमन रेव्हरन शेड
तीन डेंजर कॅरेक्टर उरले का हो ना राव तिघही खरखर भयानक भयानक गोष्ट आहेत शेअर असेल कंटिन्युअस घराच्या आजचं एकत्र डिस्कॉर्डला लवर म्हणून कुठली रिक्वेस्ट आली का आली आहे की कोण आहे ते सवऱ्याचा लवर आहे वा बाई आली होती माझी मी विचारलं होतं की यांना कोण तुमच्यापैकी मला पण आले होतं मला पण काय प्रकार साईल 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 म्हणजे सौरभचा भाऊ लवर सौराचा लवर तू तर नीट सांगशील की नाही सौराचा लवर आहे त्यानं जपान हे केलं जपान म्हणून टाक्षण इन्सिस्ट ए बघा हे एक एक स्पष्ट घ्या आज चला सगळ्या स्पष्ट जावा चला हे कुठला अरे भारी आहे खरोखर भारी घालून जा रे ते शेळी घाल की शेपवर काय शेपवेअर ग शेपवर काय ए नाही हा आयुष घोस्ट ऑर्प किंवा मला शेडला काय लागते घोस्ट ऑर्प घोस्ट ऑर्प घोस्ट ऑर्प मला पण घोस्ट ऑर्प दिसला मला ते मॅन्युअल घोस्ट ऑर्प दिसला ते काय आहे ते घोस्ट ऑर्प अरे नाही ते काहीतरी टॉर्च सारखं पडलं नाही घोस्ट ऑर्प मला आत बर्फ पडल्यासारखं वाटलं आपल्याला सेम तू काहीतरी टाकलं का असं समोर रिफ्लेक्शन टाईप आलं त्याच्यात ते मी काही टाकलं मग त्यांना काहीतरी इंटरॅक्ट केलं वाटतं भूतानं ते घोस्ट ऑर्प नाही डॉट्स आहे का आपल्याला ऑप्शन आहे नाही डॉट्स नाहीये आपल्याला घोस्ट ऑर्प ईएमएफ घोस्ट ऑर्प ईएमएफ 5 आणि फिंगरप्रिंट हवे घोस्ट ऑर्प नाही आहे ना ऑप्शन आहे घोस्ट ऑर्प ईएमएफ आणि फिंगरप्रिंट या तीन पैकी स्पिरिट बॉक्स हे करून टाका डॉट्स ला स्पिरिट बॉक्स आणि डॉट्स नाहीये फिंगरप्रिंट असलं तर डीमन ईएमएफ असलं तर शेड घोस्ट ऑर्प असलं तर रेवन सो आपण एक काम हे बघ चालते बघ त्या आयुष्य ते चालतंय आत अक्षरशः आत चालते ते बघ ते बघ दिसती सावली नाही सावली नाही एकटूक करून वाच मी आज जर एकटा थांबतो मेलो तर शेड आहे हा बरोबर नाहीतर एक काम करा की तुमच्या दोघांपैकी जावं की कारण का पैसे येईल ऋषाला जाऊ दे ऋषाला पळवू आपण बरोबर ऋषा एक काम कर हे बघ हे घालून जा इकडे हे घाल त्याच्यावर ते जाऊन इथं अरे आयुष त्यानं काहीतरी केलं मी स्पिरिट मी स्मृष्टी टाकून स्मृष्टी टाकलोय हा मी तेच म्हटलं तुझा तुझा कॅमेरा लावतो हा तुझा कॅमेरा जा मधोमध खोलीच्या मधोमध उभा राहा मी तुला इथन पूर्ण गाईड करतो असं पळायला लागशील फक्त मरणे का मस्त वक्ता गाय चलो गाय तुझ्या हातात ईएमएफ ठेव परत तिथं चालते परत तिथं चालते ना बस उभा राहायच बस बस मेलास की कळा नाही अरे आम्ही तुला बघतोय पडे माझ्या राईट साईडला आवाज येतोय इथं काय आवाज येतोय चाललायचा अवे अरे ते सॉल्ट मध्ये चाललं असेल सॉल्ट मध्ये चाललं असेल ते सॉल्ट मध्ये चाललं की तसा आवाज येतो त्या दाराकडे बघत राहा त्या दाराकडे बघत राहा दाराकडे बघत राहा दार बंद झालं ना वरच्या दिशेनं पळायला सुटशील असं पुढे जाऊन डायरेक्ट राईट टर्न मारशील ओके आयुष ते चालते तिथंच आहे सॅनिटी कोणाची तरी एकाची हाय 68 आहे त्यामुळे माझी नाही माझी 47 आहे कसं कळतं तुला तुझी लाल रंगाचा तू असतोस माझीच हाय चल शेड तर काय डिस्क्रिप्शन आहे एकटा देतो तू परत आलंय तर मग तिघ जाऊन थांबू चालते समोर समोर चालला परत माग स्मष्टी घेऊन येतात आलो आहेत आहेत माझ्याकडे हेच ना माझ्याकडे टॉर्च नाही ते हे नाही माझ्याकडे काय म्हणतात लायटर नाही चल घेतले मी लायटर माझ्यापाशी आहे आलोय आम्ही कमी येतोय परत चाललं ते शेड आहे का असं आपल्याला काय दोन पैसे
फ्रीजिंग टेम्परेचर अँड घोस्ट फ्रीजिंग टेम्परेचर अँड घोस्ट काय लिहिलंय वाचू आप काय नाव आहे त्या घोस्ट डॅनियल जोन्स डॅनियल जोन्स शो युअर सेल्फ 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 अपने रूम मध्ये डॅनियल जोन्स आर यू हियर स्पिरिट बॉक्स चेक करायचं नाही आपल्याला डॅनियल जोन्स अरे मी स्पिरिट बॉक्स नाहीच करत आहे आयुष नॉर्मली याला म्हणतो मी कुशाला तो म्हणलं डॅनियल जोन्स डॅनियल जोन्स डॅनियल जोन्स आर यू हियर आयुष शेड असण्याचे चान्सेस खूप हाय झाले ना शेडला काय लागतंय काहीतरी चालू लाईट चौकी घेतली 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 शेडचं काय शेडला काय लागतं ईएमएफ लागतंय का ईएमएफ अरे बघ टीव्ही चालू केला मी घेत नाही आपण सोफ्यावर टीव्ही बघत बसू चहा चहा लेटअप दिले या दोन बुतांनी डॅनियल जोन्स शो युअर सेल्फ डॅनियल जोन्स आर यू अ शेड डॅनियल जोन्स शेड 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 डॅनियल जोन्स डॅनियल जोन्स Where are you? Daniel Jones. काय रे इकडे कसला तरी आवाज आला मला Daniel Jones show yourself. अरे आयुष ते चालतंय बघ ना नाही ते मी चालतोय अरे नाही हे बघ ना अरे इकडे बघ ना बघतो जो पायाचा आवाज आहे तो मी काढतोय अरे हो ते चालू करते अरे शेडच आहे आयुष 100% शेड आहे एवढं वेळ ते काय करत नाही तिघ आपणात असतात बघ मी कुठल्या कुठं ऑन करते मग टीव्ही वा काय की काय आहे मित्र डॅनियल जोन्स आयुष तर बंद कर रे टीव्ही खूप आवाज आहे डॅनियल जोन्स आयुष शेडच आहे 99% शेड आहे शेड करून जायचंय का पॉइंटच नाही काय करणार किती वेळ थांबणार आपण काहीच ते देत नाही बाहेर जा आणि सगळ्यांची सॅनिटी 50%च्या आत खालचे मी थांबतो माहितच नाही बरोपर्यंत ऍव्हरेज सॅनिटी 34% आहे आयुष कुणाची तरी 14% माझी 34% आहे आणि कुणाची तरी 53% आहे 53 खालती जाते का बघ माझी 53 आहे का 51 झाली 50% नाही मी पण बाहेर आलो 50% खालती पाहिजे रे सॅनिटी बघतो चालू करतोय माझी तुझं काय लाल रंगाचं काय माझीच 50 हा माझी काय एवढी मी का वाईट केलंय त्याच आज जास्त वेळ नसशील पूर्ण आणि त्या रूम मध्ये बसतोय तुम्ही अख्खा घर फिरता सगळ्यात कमी कोणाची ऋषीचे ऋषी तू जा बरं आज सेम तुला तेच करणार तुझी सगळ्यात कमी झाली का आपण दोघ जण ते दोघ नाही ना शेड मी वर जाऊन बसतो वर कुठल्या तरी रूम जातो मी हॉल मध्ये बसतो मी इथन हे बघतोय दोघांची व्हिडिओ कॅमेरा चालतंय ते सॉल्ट वर
डॅनियल जोन्स नाव घे ऋषी. हे ऑन करून माईक ऑन करून डॅनियल जोन्स शो युअर सेल्फ. अरे शो युअर सेल्फ. नाही नाही आलो होतो ते आलो होतो थांब ते आलो होतो प्रिव्हेंट तो फ्रॉम हंटिंग वेच क्रूसिफिक्स नाही झालेला आपलं हे झालं कॅन्डल झाले सुरू झालं मग क्रूसिफिक्स टाकले दोन दोन आपण नाही माहिती मी येणार ऋषी मेला मग अरे बाहेर कुठे जातो ऋषी मेला ऋषी बाहेर काय केला आतच थांबायचं रे दार लावून घ्यायचं रे दरवाजा लावून घेतो मी तेच दरवाजा मागे लागलो ये खाली आई त्यानं कसं चालू केली एवढं फेज मला कळत नाही ब्रो. आणि क्रुसिफिक्स टाकले दोन आपण कुठे रू कोण आला सासू काय आला का हॅलो हॅलो आलो ये लगेच लगेच चल मग आपण हे बंद करू तुम्ही काय शेड करून टाकू आम्ही प्लॅजमाच खेळतोय पण आम्हाला लास्ट एव्हिडन्स सापडत नाहीये शेडच आहे बहुतेक असं मला शेडच आहे शेडच आहे काय एकटा सुरू एकटा असताना त्यानं ते हे केलं खूप अर्जुन माहितीये का अक्षरशः 15-20 मिनिटाला वगैरे त्याने हे केलं बघ सासुकी घोष रोग वन भरलाय लीव करून तुला जॉईन करू आम्ही वनला स्पॅम करू ते बघ वनला स्पॅम मार ना येशीलच ना कोण ना कोणतरी नाही झालं तर मग आपण सगळे स्टूल बघा सासुके हॅव अ मेंबर ऑफ युअर टीम विटनेस अ घोस्ट इव्हेंट झालं नाही अक्षरशः त्याच्या समोर आलो होतो हा ऋषीच्या समोर आलो होतो ते अक्षरशः हा आणि प्रिव्हेंट द घोस्ट फ्रॉम हंटिंग मध्ये क्रुसिफिक्स झालं नाही आणि आमच्या तिथे दोघं मी हे बघ लाइट ऑन केला आयुष्य असून दे मी गेलो कुठल्या निघले शेड करते ऋषी शेड कर अरे अमेचर वरती त्रास देते ते काहीच काहीच करत नाही ते काहीच शेड होत नाही चाळीस शेड होत ना नाही सारसं काही होत आहे का तुझ्या पण आम्ही लिव्ह करू नाही झालं लोडिंग बघितलं का ऋषी आम्ही कसं शॉर्टलिस्ट केलं बघितलं का आता माझ्या शेडचं डिस्क्रिप्शन काय होतं एव्हिडन्स मिळत नव्हता ना तर मग आम्ही काय केलं आम्ही विचार केला की अरे हे तर डिस्क्रिप्शन वाचायचं की तो फक्त एकटा असला की हंट करतो 750 तुला आम्ही पाठवलं कळलं का मी वाचलो पण होतो पण मी काय म्हटलं विचार करावा आता मी वाचलोय माझा धगधग पण गेली मी दार लावायला पुढे जावं दार लावा पुढे गेली माझ्या समोर असला कधी विचार करायचा नाही असला विचार असला विचार बाहेर कुठला तरी वेगळा मनुष्य आहे एक्झॅक्टली तुला तुझ्या मागे येणारच नाहीतर मी काल वाचलो माहित ना सॅम दरवाजा लावला मग ते रेकॉर्ड आहे खूप संपला आयुष मी मेपल लॉज कॅम्पसेट ला होता नको नको कॅम्पसेट नको लाईक होतो प्लीज नको ठीक आहे इंटरमिडिएट ला होता हा इंटर लाव कॅम्पसेट नको इंटरमिडिएट ला विलो स्ट्रीट असतो विलो म्हणजे ते सर एक बसले काल आपण खेळत होतो रेडी देखील ऋषी आणि अली रॉन दोघे रेडी ऋषी आणि फ्युरीची कॅरेक्टर घेतली ऋषी आणि त्या बॉलच्या गेम मध्ये माझा स्कोर किती असेल विचार केला जरा हळूच फक्त 950 आम्ही पण पोहोचलो सर मी पण पोहोचलो किती वेळ बात आपल्याकडे पहिले 5 मिनिट होते आता बघ इंटरमिडिएटला किती झाले प्रोफेशनलला तू प्रोफेशनलला 0 असत आणि नाईटमेअरला होऊ शकते आणि नाईटमेअर आणि पण सॅनिटी असते 50% सॅनिटीच्या खालती जाऊपर्यंत इन्फेक्ट चालू होत नाही प्रोफेशनलला नाईटमेअरला तुझी 0% सॅनिटी
हा तू नाईटमेअरला सॅनिटी 0% चालू कर आणि टाइमर पण 0. नाईटमेअरला भूत खाऊन खाऊन थुकत तुला. मगाशी मी बोलत होतो त्या भूताशी, ते मायाशी बोललो येस, कोणतरी येस रिप्लाय दिला म्हणून खुश झाला. एवढा डिस्प्रेड आहे. चला 2 मिनिट्स अँड 30 सेकंड चालू झालेले आहे. पोरगी देत नाही पण त्यांनी दिलं बाबा. मी घुसला 40 मिनिट सरळ पण आता ऑलरेडी या आता बाकीचे सांगायला जरा. आम्ही पण आता. अरे हा मॅप मला खरा आवडत. खरा आवडत गाणे आहे. 11 वाले इथं 11 अरे बोन म्हणजे अक्षरशः कसे जॉ होते का बिचाराच. अरे जॉ जाऊ दे रिप्लेज होतो अक्षरशः काल तर जबड होत एकाच बिचाराच. बोन नाही दूध का दूध पाणी का पाणी होता भावल्याची जागा हलत. मी एक मिनिट हे कोण शिट्टे आलते ओल्डे शूस असो की 1666 करतो ते सर्कल करायचं परत आहे का खाली. नाहीये नाहीये ते दरवेळी नाही होत स्पॉट खूप रेअर आहे ते. हा वय आपण आयुष 6 डिग्री आयुष 6 डिग्री आयुष स्टेअर्स इकडे दिसतात. काय नाही स्टेअर्स स्टेअर्स आयुष स्टेअर्स EMF 2 4 डिग्री. अरे हीच जाग आहे अक्षरशः 3.5. आत आत ये बरं या खोलीत आत बघ वाढतंय का. 3 डिग्री इथे खाली खाली बेसमेंट आहे. बेसमेंट आहे 17 डिग्री बेसमेंट आहे. आयुष तीच आहे कालची सेम जागा. हेच आहे दिस इज द प्लेस. 4 डिग्री 2 डिग्री 3.5 हेच आहे. ठीक आहे मी चेक करतो सगळ्यांबरोबर आहे का हे का बघत. एव्हरीवन का आलो नाही पीपल वर आलो नाही जाओ वर. अरे आई चांगलं गेलं कंट्रोल हो खूप चांगलं गेलं. ए आत रूम मध्ये जाणार रूम मध्ये जाणार आयुष आलो नाही का एव्हरीवन आहे. आलो नाही आलो नाही मी चेक करतो. आर यू हियर वेअर आर यू डू यू वॉन्ट अस टू लीव. गाडीच्या पुढच्या खोलीत येस म्हटलं मला येस म्हटलं येस म्हटलं. हे कर काय म्हणतात त्याला स्पिरिट बॉक्स आहे वेअर आर यू वेअर आर यू हाऊ ओल्ड आर यू. Are you here? उत्तर दिले ना त्याने. Do you want us to leave? ते नो म्हटलं माहितीये का मगाशी डू यू वॉन्ट टू लिव्ह विचारल्यावर. अक्षरशः डू यू वॉन्ट टू लिव्ह विचारल्यानंतर नो म्हटले ते सासुके. साधारण बुक काय भूताचं नाव Mark Anderson, right in the book. Mark Anderson, right in the book. Freezing temperature. टाकून दे. हा का? हो. हा कुठे? -7 degree Celsius. आयुष कुठे मग? आयुष आय डोंट नो. आयुष वेअर द हेक आर यू? AFK. अरे बाबा लाइट हे लाइट फ्लिकर झाली होती. सुके हो त्यांनी नवीन फीचर ऍड केला. इथला फक्त हा एक बल्ब असा फ्लिकर झाला असा पुक 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 असा झाला. आपलं बाकी काही नाही फ्लिकर. अरे नाही सगळे सगळे होत आता सगळे होत. अरे छपरी ते दाखवलं होत. अरे जिंगल बेल सारखी आवाज आली कुणी ऐकलं का ते. अरे थांब 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 जरा मी वर अडलो असतो आता. फाटले ना फाटले ना फाटले ना
कसला आवाज आला जिंगल अरे तिने अशी बेल वाजवली अशी चिंग 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 अरे आपला हा हा आवाज होतोय आयुष वाजवतोय अरे नाही बेल वाजवली रे बेल म्हणजे हे नाही रे आयुष आयुष हरास करतोय बघ ऋषाला कसला बाद माणूस आहे राव ऋषा बाहेर रे नाही ऋषा आत आहे ऋषा बाहेर रे कसला बाद माणूस आहे आयुष खरोखर हंटफिश चालू आहे बिचारा रडेल चला 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 मी हे घेतले मी हे घेतले कॅमेरा घेतले घेतले लगेच ससो की कम विथ मी म्हणतात मी रिटायर झालो मी फक्त कॅन्डल घेतले आणि मी एफ के मी कॅन्डल घेऊन ऋषाला फॉलो करणार कोणीतरी साधा फोटो काढायचा कॅमेरा की नाही ससो की फिंगरप्रिंट नाही फिंगरप्रिंट ऑफ ये बरं खाली लाईट बंद कर ना तुझं मला घोस्ट ऑर्गनायझ कर सासुकी तू ऐकलं का छंग 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 घनफेस नव्हती ती हॉन्ट करते ते अरे घोस्ट वर मिळाला आपल्याला सगळं मिळालेलं आहे येडे ओंद्रिओ आहे अक्षरशः ओंद्रिओ आहे घोस्ट ओंद्रिओ बघू दे काय बरं ओंद्रिओ Extinguishing a flame can cause an Onryo to hunt. अरे येडे तू ऐकलं का सासू की ते छंग 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 ऐकलं का तू ट्रेन थे येणार ते माझं दार लावून सासू की तू ऐकलं का अरे सासू की काम करतो कॅन्डल हे सगळ्यांनी तिथे ओंटू ओंटूला फाईटच करत नाही ओंटू असेल ना बूथ फाईटच करत नाही कॅन्डल असेल ना तिथे ठीक आहे चला मग चल 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 मी पण घेतली कॅन्डल चल या आयुष मग की स्ट्रेंथ वेन थ्रेटन दिस गोष्ट विल बी लेस लाईकली टू ये इकडे तू कुठे आहेस सासू के एक सेकंड थांब कुठलं तरी आहे रे सासू के तू कुठं आहेस आहे मी ह्याच्यात कशात आहे वॅन मध्ये आयुष ये ना अरे वॅन मध्ये नाही रे आयुष हाती ना आयुष हाती ना आयुष हे कुणाकडे हे कुणाकडे लाईट कुणाकडे माझ्याकडे ये देतो मी अरे आयुष ये ना नुबडे तुका पेट्रोल का माझ्या हातात ना हो बघितलं का तू हे त्याचं नाव काय ऋषी आता आपल्याला बघितलं का एव्हिडन्स केवढा लवकर मिळाला पण ते केवढा ऍक्टिव्ह आहे बघितलं का तू ते अरे तुम्हाला तो अछंग छंग 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 आवाज का नाही आलेला मला असा प्रश्न पडलाय अजून ते लय भयानक होत ते पण पेट लय भयानक आहे ते आयुष नको रे खालती ना एक मिनिट ते छंग 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 ऐकायला अरे आयुष ये ना खाली राव अरे हा काय टाइमपास करतोय राव आयुष अरे इथं उभा राहा सासू की इथं उभा राहा तिथं मी उभा राहा तिथं आवाज येतो फक्त छंग 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 काय नाव आहे त्याच मार्क अँडरसन अरे माझी विजवली तिनं माझ्या हातातली विजवली लाईट बंद चालू कर चंग 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 मार्क मार्क अँडरसन शो युअरसेल्फ मार्क अँडरसन शो युअरसेल्फ Give us a sign. Give us a sign, Mark Anderson. Where are you, Mark Anderson? Mark Anderson. Little Leroy. Visoli. त्याच्यात स्पिरिट ऑफ मध्ये विचार की कुठे स्पिरिट बॉक्स मध्ये ते मागे होईल विचारलंयस ना अजून ऋषी ते हातात घे स्पिरिट बॉक्स घे ना हातात
वर्क झालं का तेव्हा कॅमेरा देईल कॅमेरा मी आयुष ब्रेकर नको रे बंद करू ये ना खाली अरे आयुषचा टाइमपास चाललाय अक्षरशः आयुषने ब्रेकर बंद केला बायो भूताने केलं बंद आगे हात विचार बी बी दाबून ठेव आणि विचार की बेर आली बी 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 रे बी ऐक स्पिरिट बॉक्स वापरायला बी वापरायला लागतो जरा वापरून बघ त्याचा चक्कर नाव देते बघ बी दाबून बोल फक्त वेरारी होतो वरती की तू अरे त्याने विसरलो आहे बघ हळू बोल हळू बोल हळू बोल एव्हरीवन एकच चाललो एव्हरीवनच आहे पीपल हुआर आलोन नाही हुआर आलोन बाहेर या बाहेर या बाहेर या सगळेजण बाहेर आहे स्टेअर्स पाशी आहे आयुष्य तर स्टेअर्स पाशी आहे त्याला ट्राय करते हा लाईट बंद कर आणि दुशा बोल दुशा तिथं जा तिथं लाईट बंद कर आणि बोल हा लाईट पण बंद करायला लागेल तू हा बोल बोलले की नाही पाटले लाल लाईट एवढ्या बघितलं का तू सासू की लाल लाईट काय तू बघितलं का अरे माझ्या अंगात गेलं ते अंगात गेलं लाल लाईट नाही आली लाल लाईट लागली आणि ते सपकन अंगात गेले तुम्हाला दिसलं नाही ते नाही दिसलं नाही तुम्हाला नाही तुझ्यापाशी आला मी इकडे बघत होतो मी लाल लाईट कडे बघत होतो इथं उभा राहणार असं सुखे अरे एवढ्या त्यानं खूप भयंकर केलेत अपडेट मध्ये खूप ते सोड आता खूप भयानक होत ते झालं ते खूपच भयानक होत अरे मी उत्तो उभा होतो लाल लाईट फ्लॅश एकदम जोरात आणि कुत्रे कसले नाले डेव्हलप म्हणजे की आम्ही करणार नाही जम्पस्केअर वगैरे ऍड करणार नाही मी आम्ही अशी गेम ठेवणार आहे की तुम्ही नॉर्मल ओपन बंद करते इंटरॅक्शनचा फोटो काढला आयुष बघ परत दार आत्ता झालं ना ते बघ ते बघ ते बघ आवाज येतोय ते बघ बघितलं सासू आयुष्यपती अरे ते जवळ अरे मंजुली काय येडांनो अभिजय मंजुली अरे एवढं खूप भयंकर केलंय हे तुम्ही बघितलं नाही रे फ्लॅश अंगावर आलं माझ्या अरे लाईट चालू केलं बोलक माहिती ना बोलक मार्क अँडरसन शो युअर सेल्फ मार्क अँडरसन शो युअर सेल्फ तू आलायस अरे शित्या अक्षरशः ते छंग ते कॅन्सर झाले ना ते आता लिटरली जंप स्केअर दिला तर मी कसा माहितीये का लाल छंग छंग असं वाटत ते राहू दे लाल मी सिक्स आले मी सिक्स आले तुम्ही अरे यार मी आता रेकॉर्ड करत नाही मार्क अँडरसन मी सिक्स म्यूट करती मार्क अँडरसन मार्क अँडरसन शो युअर सेल्फ मार्क अँडरसन मार्क अँडरसन शो युअर सेल्फ मार्क अँडरसन Mark Anderson, show yourself. Mark Anderson, show yourself. Hey, hey, no copet tha tita sir. Flicker the light, Mark Anderson. Turn on the light. Fear, afraid. I am scared. Hey, man, you're bad. Run, fear, afraid, scared. Run, Rampus. Kill us. Afraid. तिने लाईट ते कॅन्डल विझवते मी त्या लाईटर घेऊन बसलो कॅन्डल विझवले की परत पेटवते ते कॅन्डल मुळे ते हंट करत नाही त्या कारणामुळे हो ते फायरच दिलंय ना बघ ना मंदिराचं फेकून फायर असेल तर नाही मी फेकली मी पण फेकली आता बघूया काय होतं असेल आलं आलं नाही हँडफेस नाही
ते दिसत का नाही हँड पेज हँड पेज हँड पेज हँड पेज नुबडांनो मी येलो मिला नाही येतंय येतंय त्याच्या हातात बेसबॉलची बॅट आहे त्याच्या हातात बघत का बसला त्याकडं पळाला का नाही तू फोटो हातात बेसबॉलची बॅट होती फोटो काढला का कुणी मी काढला मी काढला आलाय का चांगला माहित नाही कायच आयडिया सगळं तो कॅमेरा ब्लर झाला रे एस्केप करायचे जिवंत राहायचे आयुष तू कर की व्हॉलंटियर करू की सगळे चला लायटर लायटर मी आत टाकला का माझ्याकडे आहे लायटर एक हातात चल एक स्मस्टिंग घे मग घेतो तो आयुष दे काय करायचं हे बघ एव्हिडन्स मध्ये टाकशील घोष फ्रीझिंग टेम्परेचर फिजिक बॉक्स आणि घोष काय काय फ्रीझिंग टेम्परेचर घोष ऑर्ब आणि स्पिरिट बॉक्स आयुष हंटफेज मी सांगतोय तुला तू जेल थांबलोय खूप जोरात आहे बॅनर जोरात कुठे ते सांग आयुष कसला प्रो आहे अरे पण ते छंग 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 आवाज होते ते मला अजून कळत नाही बॅट त्याच्या हातात तिची पिक्चरच्या हातात हे मी बघितलं पूर्णपणे ते काय माहितीये का त्याच्या गळ्यात घुंगरू आहे औ ते वाजत होत जिंगल बेल मध्ये आपले सांता क्लॉजचे कपडे घातलेले आहेत टोपी दिसली मला डोक्यावर टोपी दिसली मला त्याच्या म्हणजे त्यांनी म्हणजे क्रिसमससाठी त्यांनी केले हे केलं म्हणजे करू बंद गाडीत युट्यूबची लिंक देखील शेअर करतो शेअर करतो येडे आहे म्हणजे हे लाईव्ह आलं असणार ओ मी त्यासाठी मी लाईव्ह करतो गाडी लाव गाडी लाव दिसत नाही लिंक एकदम लिंक होत ते काही कस कोण होते हा ग्रेन काय संबंध अरे घोस्ट ऑर भूत फ्रीझिंग टेम्परेचर होत आणि ते ह्याच्यात पण बोललो अरे हा मिमिक बाकीच्यांचा मिमिक करत शपथ म्हणून फिंगरप्रिंट झाले होते अरे मग हे कसलं कन्फ्युजिंग आहे सासुके फिंगरप्रिंट पण फिंगरप्रिंट मला दिसलं नव्हतं रे ह्याला काय अरे ते मिमिक काय करतं माहितीये ना तुला बाकीच्या घोस्टचं हे मिमिक करत ते सांता क्लॉजला मिमिक करत होते बाकी काय स्टार्ट करत तुला मिमिक मिळाली का सासुके अरे मला ऋषी मला हे डिस्कवरी टाकी आपल्या ह्याच्यावर लिंक टाक ना तुझी अरे सासू किती कष्ट पडतो मला माहित पण नाही ते ऋषी द लेजंड आहे काय अख्खा ऋषी द लेजंड बरोबर बोलतोय तू लाज वाटते का जरा टाकली बघितली कर ना करतो करतो एजफील्ड स्ट्रीट असो दे रेडी हे ऋषी कत्रा मजा येत आता हे गेमला
आधी थोडं हे तर ओढत रे, बोर तरी व्हायचं थोडा वेळ. हॅलो हॅलो, बोला ना. आधी बोर तरी व्हायचं थोडी थोडी खेळून. लाल कलर खूप वाईट होत. बघितलं सेम बोर. हा बघितलं ना. मी पूर्णपणे बघितलं. मी त्याला फॅन्टास्टिक कपडे घातले होते. माझं 90% वरती अडकले. माझं झालं. माझं मी आलो. मी पण आलो. मी पण आलो. त्याच्या तिच्या व्हिडिओ मध्ये बघ की सगळ्यात पुढे कसं थांबतोय. मी म्हणाले तरी ऋषे मेलाय सगळ्यात पुढे. सासुके आला बघ कसा आलाय सासुके. माझी गेम क्रॅश झाली. माहित नाही आयडिया. सबस्क्राईब करा. तू परत खालती का गेला ऋषे? लीव्ह करू का? लीव्ह करू का? कर कर लिव. मी लगेच सुरुवात. लीव्ह कर. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेले सर. मग आम्ही बघितली. Looks like there are others out there in need of help. अरे हे हडकुळ अडकलं आहे. आयुष आपल्या फ्रेंडला हाय म्हणके. माझ्याकडे फक्त आता 58 484 फक्त 84 गोष्टी राहील. परत हॅक करायचं? नाही परत नाही. आता आयुष मला शोधून दाखव. नाही नाही इच्छा. आयुष मला शोधून दाखव. नाही मला इच्छित नाही तुला शोधायचं. सासूचे मला शोधून दाखव. मला पण मला पण. अरे सासूचे शोधून दाखव ना मला. तुला दिसतंय? नाही आता नाही. तुला विचारतो छपरे कुठला आहे बाद. कुठे नाही डिस्कनेक्ट झाले. नाही डिस्कनेक्ट नाही कसला मारल. ऋषाच्या व्हिडिओ मध्ये लाल लाईट किती मिनिट आहे बघून शोधून पाठवायला. कधी येतो लाल लाईट? लाल लाईट आला होता. थांब मी सांगतो. ते जे काय ते जे काय ऍड केलं ना त्यांनी लाल लाईट. अरे तुम्हाला भूत दिसलं नाही? भूत दिसलं तर रामला दिला होता. अरे ते बाळ गेलो होतो ना माझ्या वाटते का सासुके असायला मध्ये. अरे कोण लाल लाल थोडी गेलो रे. तसं सांगतो तुला अशी एक सेकंद पण अशी फ्लॅश माहित ना. माय नेम इज बेरी ॲलन. माय नेम इज बाय. अरे ते नियॉन एजंट भारी आहे माहिती कर. हो हो खरोखर भारी आहे. काय ब्लॅक का आलं? काय ब्लॅक आलं? मग सगळं ब्लॅक आलंय. तू तू इथं हलतोयस. एस्केप दाब. एस्केप दाबलं मी. गेलं एक जनरल ओपन. जनरल पण ओपन आहे. ते जनरल ओपन तुला दिसत नाहीये काय? मला इथे हिथे काय ते लाईट दिसते. हिथे हिथे काय ते लाईट दिसते. आणि इथे हिथे काय ते लाईट माझ्या काय टॉर्च मला थोडीशी थोडीशी लाईट दिसते. बस
इतकी विचित्र गेम सुरू आहे केलं ते पण मी मोती बंद झाल्यासारखं वाटत एस्ट नाही सांगतो मी कुठली जुनी लाईट उचलली का पिवळी लाईट उचलली रिस्टार्ट करू खरोखर मोती बिंदू सिस्टीम बघणार माझी असे ते त्याला त्याला ऍक्च्युअली मूवीचा सीन फील येतो हा ना ब्लाइंड कोल्टा कोण टाकलाय मला तू आम्ही रिस्टर मारतो तुला हे मारले का त्यांनी मी पाणी पिऊन कोड सांगतो थांबा खरोखर लाईट लावा लागायचं आता अक्षरशः आयुष्य ते जे मगाशी जे झालं ना लागले ते झाल्यानंतर मला सुद्धा लावा किती मिनिटाला रे सांगतो मी मला जस्ट सापडलं ते मायनस 12.15 बघ हा कोड घ्या रे पोरांनो जिथे स्पॉन झाला ना त्याला पुढे गेला तुम्ही रिक्षाला दिसलं पण रिक्षाला कळलं नाही अरे पण मिमिक लय भयंकर आहे रे असं सासू की असा विचार केला तू काय म्हणलं काय म्हणलं मिमिक लय भयंकर आहे भाऊ मी तू वाचायचं रे काय रेडी नाही पिशीला भेटू नये की तू हे बघ के सॅम हा ते पिशीच म्हणते ते जवळ गेल्यानंतर पिशी हे बघ की सॅम तिकडे की सॅम मग ऋषी कसं वाटते पकडून लागलेलं का मागं रोषाच्या मागं भूत बाहेर पण पडण अरे ऐक ना शित्या लय भयंकर केला त्याने अपडेट मध्ये असं जिंगल बेल्स बेल्स वाजतायत आणि आधी सपकन अंगात जाते ते सपकन एक मिनिट काय सॅम तू बोल लाल लाईट टाकले ते लाल लाईट लागला असे लाल लाईट लागत होते आणि असे ब्लिंक होत होते आणि अशी बेल घेऊन फिरत होत ते हंट करताना नाही हॉन्ट करताना सुद्धा अशी बेलचा आवाज येत होता घंटा वाजवल्यासारखा आणि आता रोहन बोल झुकून जे आधीच होत ना ते करायचं तो गेल ते झालं ते आता असं फालतूपणा करतच नाही जिंगल बेल बेलच नाही खाली गेलो पुरून पूर्ण लाल झाली सप्त रांगात गेलो मला असं असं मी काय पण कसला अरे खूप खूप भयंकर एक सेकंड मी माझं पुन्हा क्राय झाली यार रोहन रोहन रिस्टर मारतो एक सेकंड रिपर मी रिस्टर मारतो ते हे होत ना बघ कशाने रिप्लेस हे होत ना कशाने रिप्लेस केलं माहिती का अरे तुला सांगतो आम्हाला एक कंडिशन आहे पप्पा मला की जेव्हा झोपेतून उठायचं असतं पण बॉडी बॉडीला उठायचं असतं पण माइंड उठून देत ना ट्रॅप इन साइड होते बघ अशी कंडिशन जेव्हा होती ना पप्पा मी का ना झोपेत
म्हणजे नाही का एक स्ट्रगल म्हणतात. एक काम करता असं की तू तुम्ही बनवूया असं थोडी स्टार्ट एच फील्ड पी सी रिस्टार्ट करा गेलं तिथे कंडिशन थोडी हो पी सीच म्हणलं की ऐक की तिथे कंडिशन की आम्ही जोरात झोपेन ओरडतो नाही का जोरात असं नाही का. हा आम्हाला उठायचं असतं बॉडी हे माइंड उठून देत नाही तुला डोक्यामध्ये ट्रॅप झाला सर. हा ती कंडिशन आहे पप्पा मला दोघांना जेव्हा खूप थकतो ना मी खूप तेव्हा होत म्हणजे माइंडची रेस्ट पूर्ण झालेली नसती पण नाही का आपले इन्स्टंट असतात एवढं एवढं असतं उठायचं तशी स्वप्न पडतात की नाही का स्वप्नातून जागा व्हायचं कळतंय स्वप्न म्हणजे स्वप्नातून जागा व्हायचा मी प्रयत्न करतो स्वप्नात पण तू स्ट्रगल बाहेर होतो हे कसं हर विचार करते मी ड्रीम मध्ये ट्रॅप आहे मी उठायचा प्रयत्न करतो उठायचा प्रयत्न करते मी उठत नाहीये म्हणून बाहेर बॉडी नाही का ओरडते माझी अशी तुला माहित नाही आता हे तुला माहित नाही आपण कुठेतरी गेलोय फिरायला गोव्याला जमलोय बिमलोय आणि मी मधनच ओरडायला प्रमाणात गेलोय समज कोकण मालवण तिथं ओरडायला लागलो कोण ओरडायला वेळ 80 ओरडतो म्हणजे झोपेतून बाहेर पडतात नाही स्लीप पॅरालिसिस नाही स्लीप पॅरालिसिस मध्ये तू जागा असतो तुला कळत ह्यामध्ये तू ड्रीमचा ट्रॅप असतो तुला माहित असतं हे ड्रीम आहे पण तू उठायचा किती जरी प्रयत्न केला तरी ड्रीम मधून बाहेर येतात नसत माझ्या पप्पांचं होतं आणि मला लुसिड ड्रीम्स यायचे बघा लुसिड ड्रीम्स काय आले की मला कंट्रोल देतात मला बाहेर पडायचं असतं पडत येत नाही काय ओरडतो असं ओरडतो माझ्या पप्पा कोड सांगायला त्याला आणि कधी कधी जनरल टाकलाय बघ सॅम सॅम तू कधी आयुष्यात तांजिरो पूल केला का तांजिरो पूल म्हणजे काय का तांजिरो नाही का स्वतःला जागा करतो बघ कंटिन्यू मारून असं झालंय का कधी तुझ्या लूप स्लीपचा लूप असतो ड्रीम लूप काहीतरी मला किती झालत मी 8 वेळा कंटिन्यू स्वप्नातून जागा झाले कुठलं फाटलेली माझी माहिती का अर्धा तास मी सदम्यात होतो नक्की जागा झाले का जागा झाले आणि मला ते अजून आठवत आहेत स्वप्न माहितीये का पहिल्या याच्यात मी कुठतो दुसरं स्वप्न मला नकली कसं कळायला माहितीये का मी सातारच्या घरी होतो पण मी पुण्यात जागा झालो हा दुसरं स्वप्न मागे फेकतो स्नोबॉल मारल्यानंतर मागे जातो मी तिसरं स्वप्न मला काय पडलं माहितीये का मी पुण्यात आहे पण बाहेरचं सगळं पुण्यातलं नाहीये असं करत करत मी 8 स्वप्न बघितली 8 स्वप्न आणि शेवटी फार जागा झालो ना तो असं नाही का फाटलेली माझी नक्की जागा झालो का नाही अरे गिफ्टने स्कॅम केला ब्रॉन्स टू ला फेकला मला नरेंद्र की we have guy murushi to scare so kasha mala hai hota re asu ke are mal te edition je stream mag suru hote na sang memory khali chrome ne ayo oh shit the website is snap machuli boy kadhi kadhi vartam man why bronze three man what happening bro celebrate karte bronze la pusna 2 liter kahi अरे दोन तांबे काय 1 लिटरचा 1 तांबे आहे तुझा तू का आपण एवढं एवढं एम काय म्हणजे तू हॉरर गेम खेळतोस एक वेळा विचार करत मधनच मुद्दा आला तर खपल तू एकदम एकदम जोरा सू करून आला Average salinity below 25. Candle. Escape and good night, boys. Donuts. Ayush, H-Field is lawless. Kharaj game is game. Kharaj game. Mala Bronze 2, Noctis Bronze 3. Saur Silver 1. Narendra the Sagat Mokta Thala. Platinum 1. Platinum Silver 2. Platinum 2. Room Direct Silver. Aray, pan kasu ka hai? Kahi pan placement ke nethan ni? Tani balance at yela.
म्हणजे आता ब्रॉन्झचे प्लेयर जे ओरिजिनल ब्रॉन्झ आहेत प्रोफेशनल लावले कसला लो कॉन्फिडन्स कसला कॉन्फिडन्स बोलतो इथे इथे बोन आहे डिले पडेल तिथे ना कुठे गेला कुठे गेला कुठे गेला लेजॉन्ड 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 10.9 12.8 मॉन्स्टर हंटर राइज ऑन पीसी फील्स लाईक अ ड्रीम कधी येणार बसून तू क्रॅक्स होता 23 minutes ऑफ गॉड ऑफ वॉर न्यू पीसी गेम प्ले ऐकर सासुकी इथं कमी आलंय म्हणता वरती असं शिते तू बसून क्रॅक करणार ती गेम आपल्या लवकरात लवकर पाहिजे शिताकडे पैसा कमी आवडत सिक्स्टी खूप भयंकर झाले 12.2 आत्ता झाले काहीतरी गेम झाले अक्षरशः तेच झालं माझं माझं चालू आहे चेक करत नाही फिरते इकडे अरे नाही वाढलं ते नाही 6 7 7 7 7 मेरे सगळ्यांना एक काय ओव्हरव्ह्यू एव्हरी वन हा रिस्पॉन्स टू एव्हरी वन आर यू हियर कुठे आहे तुम्ही आर यू हियर Where are you? The graphic just wow visuals rohan itki sundar you want to show me kitne rahe pa ja matlab how old are you cross up how old are you te mante you dar band kele tera dar band kele rohan this gameplay made me cry 6 times within 2 minutes emf kay emf kay Are you here? Hey, fingerprints. Fingerprints, fingerprints. Are you here? Cross it. Do you want us to leave? How old are you? Where are you? They discord. Sapadle mala pan discord. Hey, pour on a freezing temperature. Freezing temperature. डीमन हंटू द विमिक जिन मला सांग हा मनुष्य -7 degrees मध्ये जिवंत कसा काय कोण माणूस आपण जिवंत राहत की एवढा वेळ काय बोल थोडी थंडी वाजत नाही बघ अरे पण मला थंडी वाजते रिपर याड आहे खूप -12 degrees किती वाजत होतो वरचे दरवाजे खूप ऍक्टिव्ह आहे मला मी आताच थांबलो तुम्ही जवाब हो मी हे घेऊन आलो होतो डॉट स्विच घेऊन येते डॉट्स लाव की मग कुठे टाकले रे तुम्ही हे 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 गोष्ट 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 नक्की आहे होय होय झालं ना हंटू फिंगरप्रिंट गोस्ट ऑर्ब आणि फ्रीजिंग टेम्परेचर हंटू आहे मग हंटू बाकीचं काय मिशन राहिलं सगळे तीन मिशन राहिले कॅन्डल एव्हरेज सॅटरडे 25 हंटू मूव स्लोअर इन वॉर्मर एरिया मला एक सांगा मिमिक पण असू शकतात मग अशी मिमिकचं काय होतं बघा मिमिक बघून ठेवा बाबा मिमिक एकदा नेटवर असलं पाहिजे द मिमिक is an elusive mysterious copycat ghost that mirrors traits and behaviors from others including other ghost types strength we are unsure what this piece ghost is capable of be careful declare several reports have noted ghost of sightings near mimics bhai okay. mimic asu shakto bhai mimic asu shakte he ayo yada he khub bhayankar re ar sasuke lai avkad kela re game nahi nahi mala vatte ki
मिमिक कॅन काय म्हणलं ते बाकीच्यांचे हे करू शकतं, ट्रेड्स कॉपी करू शकतं, ट्रेड्स कॉपी करू शकतं, पण एव्हिडन्स नाही कॉपी करू शकत म्हणलंय ना, एव्हिडन्स म्हणलं नाही, एव्हिडन्स सुद्धा ते एव्हिडन्स सुद्धा चुकीचे देणार आपल्याला. त्यांनी क्लिअर लिहिलेलं आहे, अर्जितनी क्लिअर लिहिलं आहे, वी आर नॉट शुअर व्हॉट दिस गोस्ट इज केपेबल ऑफ. मगाशी पण तेच झालं ना आपल्याला, बघ ना एव्हिडन्स काहीतरी वेगळा मिळाला, नेटवर चेक करून येतो ते आपण, बूस्ट वेगळा होतो ते काल चेक केले बघितलं तसं बँच. एक काम करा आत या, आयु छपरी लोकांना आयुष अरे एसपी स्ट्रॉंग होत आहे, चल ना नाही बघतो चल बघतो ना मी किती बाय अरे पण बघ ना मिमिकच्या एव्हिडन्स मध्ये घोस्टर बनायचे, मग तेच सांगतोय ना तुला, पण तिथे त्यांनी काय लिहिले बघ वीकनेस मध्ये, मिमिक हे करतो. ऐक तुम्हाला जर का चार एव्हिडन्स सापडले ना तर मिमिक आहे, तेच ना फिंगरप्रिंट मिळालेत आम्हाला, फिंगरप्रिंट फ्रीझिंग टेम्परेचर मिळाले आणि घोस्ट ऑफ मिळाले. जर स्पिरिट बॉक्स मिळाला तर मिमिक आहे, स्पिरिट बॉक्स मिळतोय का बघ जर, असं नाही रे पुरा बॉक्स मिळालं तर मिमिक आहे, ऋषजेदाबिंट मिळाले, फ्रीझिंग टेम्परेचर मिळाले आणि घोस्ट ऑफ वर क्लिक कर, हा हंटू आहे फक्त, हा आता मिमिक उघड, आता घोस्ट ऍपला जा आणि मिमिक उघड, स्पिरिट बॉक्स चेक करून स्पिरिट बॉक्स चेक करून, जेदाब गौऱ्यात सॉरी ऋषा आता जेदाब घोस्ट मध्ये जा, ओके ओके कळलं पॉइंट आहे, कळलं ना, आता जर स्पिरिट बॉक्स मिळालं ना तर मिमिक आहे, स्पिरिट बॉक्स नाही मिळालं तर हंटू. मला वाटतं ते घोष्ट बाग हे करू थांब, ऋषाला चेक करू दे, ऋषाला घे स्पिरिट बॉक्स तिथं वरच टाकलंय जा ऋषात, नाईटमेअर मोड मध्ये एकच घोस्ट आहे की जो तिन्ही एव्हिडन्स देणार आणि तिसरा कंपल्सरी स्पिरिट घोस्ट ऋषा, नाही स्पिरिट बॉक्स आताच आहे तुला बोलायचं होतं, वर वर जायला लागणार, वर जायला लागणार, सॉल्ट नको घेऊ का घेतो ऋषा, नको काय करत नाही, एकानं कॅमेरा घ्या, एकानं कृषी पिक्स घ्या, ऋषाला एकटा रूम मध्ये सोडून बोलायला हवा, एव्हरीवन आहे रिस्पॉन्स टू एव्हरीवन, हा कुठे स्पिरिट बॉक्स, मिमिक म्हणजे ते हे मिमिक करत आहे बघ ऋषा, इफ यू वॉन्ट इफ यू वॉन्ट मोर रिझन टू बिलीव इट्स अ मिमिक यू कॅन पर्पजफुली कमिट ऍक्शन्स दॅट वुड अँगर अदर टाइप ऑफ गुड्स, दिस कॅन मेक इट इझियर टू डिटरमाइन इफ इट्स मिमिक सिन्स अ लॉट ऑफ गुड्स आर स्पेसिफिक थिंग्स. स्पिरिट बॉक्स कुठे म्हणजे आपण हे आता बघितलं ना, ते उचल ऋषा, कॅमेरा कोणाकडे पण लाईट पट ऋषा ऋषा लाईट ऑफ ह्याच्यावर तो फोटो काढ, काढ फिंगरप्रिंट झाले आता विचार नाही इथं, इथं मार्ग चालते हे विचारा नाही आता, आता हे ऑफ करा, आंघोळ करते, लाईट बंद करा, अरे लाईट फ्लिकर झाली, एक क्रॉस आला, क्रॉस आला काहीतरी आवाज आला मला, क्रॉस आला, अरे ते पाणी बंद केलं, परत परत चेक कर ना, एकदम चेक कर, वेर आर यू, डू यू वॉन्ट अस टू लीव, काहीतरी आत पाडलं, आर यू हियर, क्रॉस येते निघा बाहेर, अरे ते ऍक्टिव बाहेर निघा बाहेर, हंटूच आहे मग, हंटूच आहे म्हणून तर म्हणलं रोहनला बाहेर काढायचं होतं मला, हंटूच आहे ना, एक हे करायचं नाही मिळालं तर हंटू, आपल्याला बाकीचे करायचे तर सॅनिटी बिलो 25% करू शकतो, हंटचं बघा करू शकतो ते
चला गुड नाईट रे डोनाल्ड स्मिथ डोनाल्ड ट्रम्प आपण इथे जोपर्यंत स्पिरिट बॉक्स विचारत राहते ना उत्तर दिलं तर लागत ते अरे बघ रिषभ रिषा ते लगावर डोनाल्ड स्मिथ डोनाल्ड स्मिथ डोनाल्ड डोनाल्ड स्मिथ डोनाल्ड स्मिथ डोनाल्ड स्मिथ Donald Smith, Donald Smith. Show yourself, Donald Smith. Show yourself. Fear, scared, afraid, run. Hehehehe, Donald Smith. Perisha. What? What? Donald Smith. बघू स्पिरिट बॉक्स कोणाकडे त्यावर डोनाल्ड स्मिथ फंटस वी आर फियर इज इन माय गेम अडकली माझी कोणतरी मेला मेल हा ऋषी मेला परत अरे फोटो बघ कसलं ओपी काढलाय मी याडे बघ की कसलं येते ते मला नाही दिसत ठीक आहे मला दिसते परत हंडफीज अरे शपथ नाही रे हंडफीज आहे आवाज बंद कर तुमचा आवाज बंद कर झालंच गेलं सांग की बाबा कधी सांगतो एव्हरेज सॅनिटी केली रे हो एव्हरेज सॅनिटी केली कारण का ते त्यानं हंट सुरू केला ना कोणाच्या अगेन्स्ट पहिल्यांदा त्यानं माझ्या अगेन्स्ट केलेला पण मध्ये सोशल मेला दुसऱ्या टाइम मी घाबरलो पळालो ऋषीचा फोटो काढला आम्ही कॅमेरा फेकलाय कुठेतरी आठवत चल ये मी कर माझ्याकडे आहे एक कॅमेरा दोन फोटो राहिले घोषचा फोटो कसा आलाय मला तेच कळत नाही अरे तो माझ्या आलाय तो बरोबर तेच होत आहे दुसऱ्यांना दिसत नाही सासूकेला पुढे राहू दे स्मचस्टिक असेल तर मग बरोबर आहे ना तू स्मचस्टिक मारला की ते घरा फिरते गोल फिरते
अच्छा तुझी बॉडी म्हणत लेटर कुठे अजून तिची बॉडी कुठे आहे अरे खरोप करंट आयुष पळ त्याच्यात लपता नाही येत ते वर गेलं हा गेलं ते बिचार बोलू ना मिशन झालं का बघ झालं कशावर मी केलं बघितलं ना बघ बुक मध्ये अनफेस संपली मिशन पण झालं मी बाहेर आलो सॅम तोंडार आलेलं बिचार खरा भेटल आता जर मिमिक असलं तर कोणी स्पिरिट बॉक्स चेक केलं माहिती ऋषीनं पण केलाय तू पण केलायस मी नाही केलं काय नाही हंटू एकदम बस हंटू एकदम म्हणतात मिमिक मिमिक खेळायचं अजून हो खेळूया ना अरे काय भरपूर खेळू शकतो मॅप सांग टँगलवूड शिट हाऊस तू परत एक चालेल चालेल तो लावलाय का आधी इंटरमिजिएट का प्रोफेशनल प्रोफेशनल आता प्रोफेशनल होतो ना आता इंटर होतो इंटर होतोय मला की प्रोफेशनल प्रोफेशनल का नाईटमेअर ऋषी आहे प्रोफेशनल इंटरमिजिएट शिकलो आता सध्या कारण की ऋषी आताच मरतोय पळायला शिकायला पाहिजे ऍक्च्युली हा बरोबर इंटरमिजिएट त्याच्याकडे नाही बघायचं त्याला बघायचं नाही पळत सुटायचं फोडायचं धावून पळत सुटायचं त्याच्याकडे बघायचंच नाही त्या आलं तर आलं गेलं परत मागणं असं नाही रे तू कसं आहे तुझा स्प्रिंट स्लो होतो हे बघ जर समजा तू फ्लाईट करायला चालू केलंस ना पळायला ज्यावेळी तू चालू करतो त्यावेळी तू जर पहिला स्प्रिंट मारलीस ना तू लगेच दमतो आम्ही तुझ्या मनात स्प्रिंट चालू केली असते त्यामुळे अनलेस ते रेव्हेनंट किंवा जे लोक टेम्परेचर कमी असतं की फास्ट पळतात ती लोक सोडल्यात तुझ्यापेक्षा स्लो चाल हा आता जसं ते हंटू होत ना ते सुद्धा टेम्परेचर कमी त्यांनी अपडेट चेंज केला तो काय प्रत्येक भूत ना एंड फेज एंडला नाही हंट फेज प्रत्येक तुला फिशर फास्ट पळणार अरे मधला एकच स्टेप देतो मी तुला घोस्ट रूम कळली ना कुठली उलट्या दिशेला पगेतून आणि जी सर्वात लांब सगळ्यात लांबची खोली आहे त्या घोस्ट रूम पेक्षा त्याच्या आत जायचं दार लावायचं क्राउच करून कुठल्या तरी कोपऱ्यात बसायचं बाय बाय डायरेक्ट टॉर्च वर सगळं बंद करायचं इमेज सगळं टॉर्च सगळं बंद करायचं इलेक्ट्रॉनिक्स नाही तर त्याला लोकेशन कळतील अरे हे घर आहे हे पण बाद आहे हे सगळ्यात बाद नाही ते रिजव्ह्यू सगळ्यात बाद रे आयुष कुठलं रिजव्ह्यू ते अरे आत आल्या आल्या ऍक्टिव्हिटी चालू झाली बघ त्याचा फोटो काढ त्याचा फोटो काढ त्याचा फोटो काढ नाही नाही अक्षरशः आत आल्या आल्या किती आहे अरे हे बघ एक गोष्टी फेकते फोटो फ्रेम फेकलाय उल्टर काय वाटत गोष्टी फेकायला इकडे माझ्यापाशी येत इकडे फोटो फ्रेम फेकलाय अरे हे बघ पाणी ऑन चालू करतोय बघ ना केवढं ऍक्टिव्ह होते अरे आपले वॉटर नाही येत कोणाला पाहिजे डर्टी वॉटर आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे
फोटो येतो पैसा मिळतोय फोटो ना थोडा लेट झालाय अरे काहीतरी चालू झालं हे बघ हे मी नाही केला तुझं पाण्याचा आवाज आला फ्लशचा आवाज आला बिचारा बिचारा जुलाब लागले ते करू काहीतरी घुम असा आवाज आला मला मला आला EMF लेवल 3 10 डिग्री ते आपल्या मागेच फिरते माहितीये का हे तू करतो का हो हे नाही मी करतो हे मी करतो अरे EMF लेवल काय आहे बघ तेव्हा अरे केवढा ऍक्टिव्ह होते बघ ना सुखी अरे काय चाललंय केवढा फाईव्ह EMF लेवल 5 नाईस लेट्स गो मी हे आणतोय फिंगरप्रिंट चेक करा ना सॅम गोष्ट म्हणतो 9.5 मी टाकले थर्मोमीटर टाक 8.3 अख्ख्या घरात कमी आहे टेम्परेचर माहितीये का आयुष मॅम बरोबर ये रे इकडे प्रोफेशनल आहे नाही इंटर इंटर 2 मिनिट असतात आपल्याकडे अडीच मिनिट आपल्याला कोणतं डोर सहा डिग्री इथं 6 आलो 8.9 फिंगरप्रिंट आहे 5 डिग्री फिंगरप्रिंट आहे नाही मला या रूम मध्ये 5 डिग्री आले 5.1 विजय कोड वगैरे काय मिळते का बघा हँडफेस नाही स्टॉक फेज लिव्हिंग रूम कॉरिडोर आहे असं मला वाटतंय स्पॉन झालं बघ इथे मी त्याच्या पुढे नाही गेलो फ्रीजिंग टेम्परेचर स्पिरिट बॉक्स असू शकतो पोस्ट रेटिंग असू शकतो फिंगरप्रिंट असू शकतो डॉट्स असू शकतो अरे बाहेर जाणार आयुष ते अलूनला आहे राव अक्षरशः अलून अरे काय आवाज क्रॉस येते नाही फिंगरप्रिंट चेक करतो EMF लेवल 5 आहे स्पिरिट बॉक्स कोस्टर नाही स्पिरिट बॉक्स नाही स्पिरिट बॉक्स नाही क्रॉस आहे दोन वेळा क्रॉस आहे तरी फोटो काढला का मग त्याचा हो काढला अयो कसला आलाय डॉट डॉट पर हे लावलं कॅमेरा नाही लावलेला फिंगरप्रिंट पण नाही दिसत आहे लॅग झालं काहीतरी आत इंटरॅक्शन झाले डॉट्स मला पण दिसलं डॉट्स ठीक आहे करू शकतो सिम्पल मिशन
चालत कोणी करून टाक सॉल्ट ती बाई आहे ती फटके कपडे ते टेबल टाकतो आली होती ते मगाच सारखं झालं सासू की तुझ्यावर तिचे झालं होतं अक्षरशः रेड लाईट नाही लागला पण ते असं आलं आणि असं असं करून गेलं ते जे तसं तिथे कसं करतं बघते आपण स्टार्टिंगला अरे ते कदाचित साल्ट वर जेव्हा जात तेव्हा होते ते रेट नाही 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 आता हे बघ इथन असं चाला झालं हे बघ लिरोन इथं उभा होता ते असं आलं आणि असं करून निघून गेलं छपकून गेलं का ते हो हो आणि पूर्ण क्लिअर दिसली हा मला क्लिअर म्हणजे क्लिअर दिले 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 ते बघ दिलेत अजून फोटो साठी पाहत अरे तिने विसवली माझी कॅन्डल विसरली राव तिने थोडस लांबड अरे तिने कॅन्डल विसरली राव माझी मला सांगा जो भूत मला लागला काय करायचं इथे हे तुला पाहिजे मी असं बघत बसतोय प्रे करायचं की आपण नाही तरी मरणार आहे डॉट्स मध्ये कस जाताना दिसत बघ ना बघ ना कसा आवाज येतो क्रिकिंग नाही स्पिरिट बॉक्स नाही देणार सांगाल की नाही बोलतोय मी म्हणून होतो माहिती जनरल दाबा जे दाबा जे दाब आयटम्स दाब आणि तिथे लिहिलं कर्स पोझिशन तिथे लिहिलंय की यु विल ऑलवेज फाइंड अ कर्स पोझिशन ड्युरिंग इच कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ज्या वर्ड हंटेड मिरर किंवा गोल्ड वॉल यापैकी तिन्हीपैकी काहीतरी आहे समनिंग सर्कल म्युझिक बॉक्स अरे मुद्दामून नाही केला आम्ही का मुद्दामून करू म्हणजे अक्षरशः जर्नल मध्ये होतो मी जर्नल मध्ये होतो मी पण जर्नल मध्ये होतो हे कळलं सर्कल म्युझिक बॉक्स आणि टायरट कार्ड ह्या पाच गोष्टी ह्या सहा गोष्टींपैकी एक गोष्ट कंपल्सरी घरच्यात असते बी वॉन्ट युझिंग दिस आयटम टू लोअर युअर सॅनिटी मेक शुअर युअर सेफ प्रत्येक वाचायला पाहिजे आपल्याला काय These commonly found wooden boards can be used to communicate with those. Find one activated by placing down on a planchet, a heart-shaped wooden slate. And use your voice to ask a question. A heart-shaped wooden slate. Bro, this is a very haunted mirror. Certain questions may lower your sanity more than others and make sure you say goodbye when you're finished to close the connection with the ghost. Oh, Ayush! होईल का जर गुड बाय नाही म्हटलं तर ते तुला टार्गेट करणार हॉन्टेड मिरर इफ यू फाइंड दिस ओव्हल शेप्ड मिरर लाईंग अराउंड अरे मी बघितलं होतं लास्ट याच्यात पण मला काय वाटलं नव्हतं यू कॅन यूज इट टू फाइंड द रूम वेअर द घोस्ट इज मोस्ट कॉमनली फाउंड पिक इट अप अँड ऍक्टिव्हेट इट टू पियर इन टू द स्पेक्ट्रल रेल्म आयु केअर समनिंग सर्कल माहिती विल ड्रेन युअर सॅनिटी रॅपिडली फूड डॉल दीज इयरी क्यूट डॉल्स आर नोन फॉर कॉजिंग हार्म टू अदर्स
picking one up and activating it will force the boss to interact with the environment. Pins are chosen at random and certain pins seem to affect you more than it affects the ghost. अरे आम्ही मुद्दा पण बंद नव्हतंच केलं सर. मी तर दारात हात पण नव्हता. मी तर जर्नल मध्ये होतो. तू उघडलं का नाही दार? आत लॉक वगैरे होत नाही. तू उघड, बाहेर का नाही उघड? अरे ओढायचं रे बाहेर असं म्हणून ओढायचं दार. इवर आयुष चल ना आत शोधू, आत शोधू ना, चल ना बघू ना काय मिळतो. काका ऋषीला घेऊन पुढच्या याच्यात करायचं. पाच मिनिट बघू काय मिळतंय काय नाही, तर तू सोड. पुढच्या पानाचे वाचले का तू? पिल्स का, पिल्स का हो. मी टॅरेट कार्ड म्युझिक बुक वाचतोय. Has been created with the sole purpose of communicating with the dead. Holding the box and activating it starts playing a spectral song. If you listen closely, the ghost can sometimes be heard singing along to its haunting melody. Okay. Don't get too close, you may interrupt its musical trance and anger it. Ayo. Tarot cards. Main aplyala music follow karayche music box madhe. Tarot cards. These mystical cards are the most intriguing item we have found during previous investigations. Each deck contains 10 random cards that all have different paranormal properties. When drawn, they can trigger different effect on the team and on any nearby ghost. While they can be useful, they can also have negative effects such as sanity drain, ghost attacks and even death. Ayo! Cards, no? Cards. Many of these cards are still yet to be discovered. Who knows what's possible? Oh my god. शोधा ना काहीतरी. हा काही ह्या सहा गोष्टींपैकी काहीतरी एक असणार. हो कंपल्सरी. चला सॅनिटी आपली हाय आहे. आयुष तू कुठे आहेस? हो टेम्पो आहे, टायर टॉयलेट कसला वाटतो? हा लई घाण मेला काही पण. ए प्रत्येक ड्रॉवर बिवर उडून बघ सगळं सगळं बघ. मिरर आहे, ओव्हल नाहीये. चप्पल लाईट पाय राव, लाईट पाय प्रॉपर लाईट पाय जास्त. राईट आता खाली खाली उतर. ओपन केलं नॉईस खाली येतो कोण पिकअप करायला? हो येतो पिकअप करायला. ते सी ट्यूबर काय दिसत तरी नाही. मला ते काहीतरी दिसतंय रे ते. अरे बघ फोन आयुष सर एक्सप्लेन. कुठे आहे तुम्ही? या ड्रॉवरच्या रूम मध्ये. ज्या रूम मध्ये EMFI मिळाला ना आपल्याला. फ्रंट फेस नेलोय आपण. अरे बापरे कसला घाबरून मला पण कळत नाही क्रुसिफिक्स का तिथे टाकल्यानंतर. मग तिची अरे आयुष्यभर चल त्याच्या इंटरॅक्ट काय करतात कुठे कुठे स्पॉन झाले बघ सांगू सासुकी हे बरे या रूम मध्ये दुसरा. अरे होणार काय काय म्हणलं टीव्हीच्या खाली एक क्रुसिफिक्स पिकिट पिकिट टप म्हणलंय दिसते ती
आहे बा बोन स्पल मिळालेल ना स्पल एक नाही नव्हतं मिळालं फोटो काढ ती काय तुला दिसते ती काय आली कोण आली कुठे आली काय बोल काय गरज मध्ये आली ती कशी काय दिसते तुला अरे तुला दिसते कशी आहे पण ते तेच सांग मला अरे मग कशी की सगळी दार ओपन करून बघा काय करणार आलं रट्टी देऊ की तुला आपण ईशांच्या दहा उघडतोय आत आहे का नाही हो ते मी बघतोय मिळाल काय काय आयुष काहीतरी काय बूट पोटेटोय कशी मारायची मेला खरं मेला कसं मेलं तू झालेच सगळं भयंकर आहे बाबा नाही नाही मेलो मी मेलो भूत बाहेर राहिले तर चालतं जे मेलेले चालतात बाहेर भयंकर अवघड आहे भारी केलं त्यांनी हे सांग मॅप सांग त्यांचे रोड स्ट्रीट हाऊस त्याच्यावरती आपल्याला जास्त शोधायला नाही लागणार कुठेतरी छोटा असायला हा तेवढंच राहील फिशी फिशी करून गेले ती मला विलो स्ट्रीट हाऊस म्हणजे तो लेफ्ट कॉलर नवीन येतो ना तुला पण दिसली साहेब आता हा दिसते ती मला पण झाल्यानंतर होते अरे मी आता चेक केलं मला पण दिसलं ए आत्ताच मॅप लावू हा चालेल आत्ताचा सुद्धा चालेल किंवा तो रिजव्ह्यू का काय आहे ना तो छोटा रिजव्ह्यू लावू का सिंगल वाला खरं जरा साहेब विचारा पण रिजव्ह्यू तीन मजली वाला आहे त्याला बेसमेंट ह्याचा ह्याचा वाला आहे बेसमेंट वाला मग तो लोक मग छोटा लावतो छोटा कुठला तरी अरे बघ सासू की असं करत पण त्रास देत ग्राफ्टन फार्म हाऊस म्हणजे कुठला रे तो तो सगळ्यात पहिला आयुष्यात सगळ्यात पहिला तो खेळलो होतो बॉडी अडकलं ते हॅलो ह्याच्यात अकरा रूम सोळा रूम गायब झाले सोळा रूम सोळा रूम माझे तेरा माझ्यात बॉडी तर पडली इथं किती रूम्स दिसत आहे बघ असायलम मध्ये ऐक ना किती रूम्स दिसत आहे असायलम मध्ये ह्याच्यात असायलम नाही कॅम्पसाईट मध्ये 25 आहेत प्रिझन मध्ये 29 आहेत असायलम 111 स्ट्रीम बघ स्ट्रीम 111 हो विलो स्ट्रीट हाऊस मध्ये सगळ्यात कमी रूम विलो स्ट्रीट हाऊस सगळ्यात कमी रूम विलो स्ट्रीट मला दिसलं इथून पडले अरे मी नाही बघितलं काय द्या फुलं तर सिंपल गिराईक म्हणजे अरे नाही तुला अजून आयडिया नाही अरे कसा पळायचं म्हणून तू जास्त ट्राय अरे आमचे लेवल बघ ना माझी लेवल ऑलमोस्ट 100 पोहोचली ती हॅक केल्यामुळे कमी आली आहे बघ सासुके 95 आहे सॅम 70 आहे एवढं खेळलोय आम्ही म्हणून आम्हाला येतोय अजूनही तरी मरतोच आहे आम्ही म्हणजे रेडी कर रेडी रेडिंग इज नॉट ऑलवेज द बेस्ट ऑप्शन keep your sanity high by staying in the lake ani mo parat mante don't stay in the lake for too then the game is really mate the game is shift the blaze ki bhoot tera pakshna slow pad ha
आता त्यांनी काय केलंय ते ऐका पुरांनो, काय काय शोधायचं तुम्हाला कळलं ना? मी फक्त ईएमएफ घेतलाय फिरत उठल्या तर नाही. मी काय म्हंटल ऐकेल ना तुम्हाला काय काय अडीच मिनिट सुरू झालं काय उघडलाय मी अडीच मिनिट सुरू झाले मागे. वुडू डॉल वगैरे सगळं शोधा. वुडू डॉल, टॅरेट कार्ड, मिरर काम करा तुम्ही शोधा. मी गोष्ट शोधा. हा हा चालेल. बरं हे काय बघ हे बघ काय का फोन आहे पडते कार्ड नाही येत बघ बरं होत नाही त्याच्याने काय उपयोग काय कार्डचा वाचलाय का? अरे ते प्रत्येक कार्डचा एक काहीतरी इफेक्ट होतो. मी मरूही शकतो. अजून एक कार्ड मी मेलो. हंटफिस ते मलाच टार्गेट करणार. नका टेन्शन. आणि शपथ कसलं डेंजर आहे. ठीक आहे पण मला आपल्याला आता हे कळेल. लाईट्स बंद करा रे पोरं. कर पूर्ण कर सगळे सगळे कार्ड वापरून टाक. हो हो तेच करतो. फेस संपली का बघतो. नाही नाही फेस संपलं. फेस संपलं आत या फेस. सॅनिटी माझी खूप हिट झाली असणार. खूप हिट झाली असते. कर वापरला करू झाली माझी सॅनिटी. बघू दे बरोबर मला पण करायला बघू दे बरं. थांब मी अजून एक कार्ड काढले. द टॉवर परत द फूल. द फूल आलं. द फूल टाक ना टाक ना. हे घे हे घे हे घे. राईट क्लिक होल्ड करशील. टर्न आलं काय. द फूल हा द फूल तेच. द टॉवर हा द टॉवर सेम. द सन. द सन म्हणजे काय. द सन म्हणजे तुझी सॅनिटी फूल हे होत. डीमन माहित नाही बाहेर चाललं. त्याला सॅनिटी. मी पण बाहेर चाललं. टॉवर हे थांबता अरे हा क्या संपलोय. त्यानं काय झालं तुझी सॅनिटी हिट झाली का डीमनमुळे. डीमनमुळे वाटत डीमन हिट होते वाटत. झिरो सॅनिटी. आता शॉट डायरेक्ट झिरो सॅनिटी. हो कुठलं होत. मला फूल. मला डेथ आलेलं. डेथ. मला डेथ आलेलं. डेथ म्हणजे डेथ म्हणजे ते येत. हंट फेस चालू होते. एक गोळा खाऊ मी मरीन डायरेक्ट. हँगमॅन. हँगमॅन काय देत म्हणजे ते कदाचित हंट फेस असतो. मग हँगमॅन म्हणजे मी डायरेक्ट मरतोय. आणि काय काय पॉझिटिव्ह इफेक्ट पण आहेत. म्हणजे तू ते हंट फेस मध्ये काढलं ना तर कुठलं तरी हंट फेस अवॉइड करतो. अजून अरे मग ठीक आहे पुढच्या वेळेपासून लक्षात ठेव. अजून एक अजून एक नाही आता एका वेळी एकच असते असं काही. हा एका वेळी एकच असतो. तू मल्टिपल खाऊ शकत आहात. यू विल ऑलवेज फाइंड अ कर्स. नाही नाही अजून एक खाऊ. नाही मी आपण आता हे हंट फेस साठी आपण वापरू शकलो असतो. वॉशरूम वगैरे शोधायला वगैरे हे सगळं वापरू शकलो असतो. ठीक आहे भाई आपल्याला आता आयडिया आलाय काय काय असत. 1.5 degree. एक घराचं डोर कोणी ओपन केलं. 1.3 गराजेस आहे. गराजेस आहे. दोन डिग्री. 1.5 इथे इथे. 1.2 मला तरी एकदा परत सगळं चेक करू. सगळ्या घरात असतो. 3 हो सगळ्या घरात पण किती वाढली आणि ते पडताच नाही पडत. 5 मिळणार आहे. पण ते फ्रीझिंग टेम्परेचर कुठं मिळतं ते बघा. गरज मध्ये असेल कारण की त्याला खूप वेळ लागला वरती.
1.9 आलेलं नाही. बेसमेंट बघतो. बेसमेंट तर नक्कीच नाही. बेसमेंट डोर ओपन होता. बेसमेंटला फ्रीजिंग टेम्परेचर येणार -8. हा -8 -17 फ्रीजिंग टेम्परेचर. फ्रीजिंग टेम्परेचर टाकून द्या. बेसमेंट अख्खा बेसमेंट आहे. स्टेअर सुद्धा आहे. कुठं पण स्पॉन होऊ शकतो. सगळं टाकलं होतं वर. आता मी एमएफ वगैरे वरच आहे. ते भारी आहे. टॅरट कार्ड पण फारच भारी आवडलं मला. तो कसलं भारी आयुषला आत आले आले दिसले. ऋषी काय हल्ले ना बोललेला. चला 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 बाहेर पडतो. ऋषी हल्ले ना बोललेला का झालाय. घरचे झोपले तर ऋषीची फाटली वाटते. झोप आली ऋषाला. नाही मी विचार करतो ह्यावेळेस मी गावलो नाही पाहिजे. तुम्ही चौक गावलो तिथे गावलो. पीपल हो रहा बुक करणार मी करतो. फिंगरप्रिंट नाही आहे. ईएमएफ फ्लेवर काहीतरी वाजले. ईएमएफ फ्लेवर किती आहे? आर यू हियर? वेअर आर यू? Give us a sign. Dot say. मला दिसलं ते चालत होतं. Dot say. अरे ते मग असं सांता क्लॉज भूत आहे राव. स्पिरिट बॉक्स नाही आहे. स्पिरिट बॉक्स क्रॉस आउट करून टाका. घोस्ट रायटिंग नाही आहे. घोस्ट रायटिंग क्रॉस आउट करून टाका. फिंगरप्रिंट क्रॉस आउट करून टाका. आयदर घोस्ट ऑट किंवा ईएमएफ. काय करायचं? घोस्ट ऑट. घोस्ट ऑट किंवा ईएमएफ लेवल. फ्रीजिंग टेम्परेचर आणि डॉट्स. डॉट्स प्रोजेक्टर. हा डॉट्स प्रोजेक्टर. हंट फेस. हंट फेस पोरांनो. हंट फेस पोरांनो. ऋषभ पोरांनो. ऋषभ पोरांनो. ऋषभ पोरांनो. ये ऋषभ कुठे? ऋषभ मागे. ऋषभ कुठे? नाईस क्वेश्चन. आला ये डोर बंद कर. डोर बंद कर. चल इकडे इकडे. ऋषभ माझ्या बरोबर आहे. तू माझ्या बरोबर आहे. इकडे ऋषा इकडे. तू सगळ्यात आत जा. इकडे आत जा. ते वायबल झाले. ते तिथेच फिरते. ते मला इतना आवाज येतो. मी गंडावलं त्याला. मी बोलून फिरलो त्याला. तू का हॉर्न वाजवत आहे? हाणले ते गेलो. सगळं बंद करून आलो. लाईट टीव्ही पण मी नेमका. मी कशा करतो माहितीये का? मी पुस्तक वगैरे बसते आणि वाचत बसते. ओनीचं काय डिस्क्रिप्शन? ओनी फन टू पीपल आर नियर बाय एंड हॅव बीन सीन मूव्हिंग ऑब्जेक्ट्स एट ग्रेट स्पीड. ओनीज आर व्हेरी ऍक्टिव्ह मेकिंग देम इझियर टू फाइंड. डॉट्स ऑन इट. ए ओनीचा फॅन्टम आणि शॉर्टी सोल्यास कुठली कलेक्शन म्हणजे फॅन्टम शॉर्टी ओनी कलेक्शन मध्ये कुठल्या कुठल्या कलेक्शन? फॅन्टम शॉर्टी. फॅन्टम हे शॉर्टी आहे. घोस्ट ऑर्ब ना बकी वाटते. घोस्ट ऑर्ब आहे का? नाही. घोस्ट ऑर्ब नाईक आहे. नाईक आहे. घोस्ट ऑर्ब अजून दिसलं नाही. चेक करू. ओनीचे फॅन्टम आहे. ईएमए फाईव्ह आणि घोस्ट ऑर्ब बकी आहे. बकी आहे ना. बकी
बक्की नाही सॉरी ते का बक्कीच की बक्की आहे अजून काय हे दिसते डॉट्स दिसते चार काय इकडे ऋषा डॉट्स बघ ऋषा डॉट्स बघ ऋषा डॉट्स बघ बघून घ्या कस कसे एक सर ऋषाला बघू सर ऋषा बघ सरक ना बाजूला मग सरकलेलो आहे सरकलेलो आहे अरे हे नाही दिसत राव घोस्ट ऑर्म नाही दिसत असं सीन झालं अजून एक कॅमेरा आहे का नाही ते दार ओपन ठेवले अरे बघ डॉट कसलं पळत कसलं पळत गेलं ते आणि स्क्रीन मध्ये पळत आलं डॉट्स मध्ये तसं दिसत पळत जाताना मग हो घोषवर किंवा मला ईएमएफ लेवल फाईव्ह वाटते कारण की ते ईएमएफ रिडिंग बरंच दिसत होतं कोणी वाटते मला कारण की बघ बघ ना आपण सगळे एकत्र असताना हंट फेस चालू झाली होती तिथं खाली काय ओनीच बहुतेक ओनी मला ओनी वाटते मी ओनी करतो काय एकदा तरी परत ईएमएफ लेवल फाईव्ह चेक करून ऑब्जेक्ट युज करून कॅप्चर फोटो ऑफ घोष्ट get average sanity below 20% tala photo kadu des chale sasu ali ay bug da aten light on kela sagale bye chali jamay host stop tar disat nahi tyamule 99% honi bye da kada kada rushi ata kasa khelta काय नको घेऊ ये कॅमेरा सासुकी उची हॅलो पडते एकाने घेत का खाली काय आयुष फोटो काढायचा प्रयत्न कर अरे येड हंट फेज होती हॉन्ट फेज होती येड फोटो काढायचा होता शो युअरसेल्फ मी फोटो काढलाय मी झाले विषय खरं अरे हो की अरे त्याला नाही बंद केलं चम्मा पेल टॅनेल हे त्याने हॅक केलं अरे 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 काय वेटी करते टॅनेल हॅरिस शो युअरसेल्फ Daniel Harris EMF kya raha Daniel Harris eh ha EMF kya raha tha maja smashed ke lighter hai ikde ikde la he maja smashed ke peto bolta ta ta maja hat jaag gil chhod ha re ni kin to las peto f dab te chhod oh petlo petlo get le me at to in show yourself Daniel Harris show yourself स्वतःला दाखवून घेऊ डॅनियल हॅरिस शो युअर सेल्फ डॅनियल हॅरिस डॅनियल हॅरिस इस इथे इथे ईएमएफ फाईव्ह येत नाही अरे सांता क्लॉज मारलं मला सांता क्लॉज मिळेल खर अरे हंट फिश होती होय सांता क्लॉज न मारलं मला मारलं की मला झालं ना संपलं की फोटो आलाय वाटतं फोटो काढला मी आहे बघ इंटरॅक्शनचा फोटो आलाय इंटरॅक्शन काय आलं गोष्ट होत तिथे ऋषभ
अरे इथं स्पॉन झालं राव जिन्याच्या खाली, त्यामुळे मी माझी कशी आयडिया मी आतलं आता नेक्स्ट याच्यात मिरर किंवा म्युझिक बॉक्स वगैरे बघा मिळत असेल तर फार वारे काय काय सासुके काय म्हणतो मी बस म्हणजे लास्ट टाइम का रे ओनी करा ओनी घर चोप दिल एक खिडकी एक खिडकी कर बंद घोस्ट ऑफ तर नाहीच आहे कारण निघाला तर बंद मुली रणला चोपायचं मला 10 भेटले नाही 30 भेटले मला फक्त फोटोचे मला 120 भेटले अरे मी मेलो ना मेलो तुम्हाला किती भेटले दोघांना जे जिवंत लोक आहेत ना त्यांना सेवा खेळकी सासू उद्या दिवस वापरलं चलो गुड नाईट ओके गुड नाईट तुम्ही तो इच्छा सांगणार आहे की मी केलेली आहे.